लक्ष्य जो करना है गठन, तन मन ये करेंगे समर्पण। उच्च लक्ष्य जो करना है गठन, तन मन ये करेंगे समर्पण। इसी जन्म के माध्यम से ले ये शपथ, सवारेंगे हम ये वतन। विसर्जन के माध्यम से ले ये शपथ, सवारेंगे हम ये वतन। संघ भावना हो हमारी नीति, आदर रखे हम सबके प्रति। संघ भावना हो हमारी नीति, आदर रखे हम सबके प्रति। नवनिर्मिति की कामना धरे, बदलते युगों से भी हो कई परे। नवनिर्मिति की कामना धरे, बदलते ऊंचाइयों पर रहेंगे सदा, सादगी को करके जतन। किसी जन के माध्यम से ले ये शपथ, सवारेंगे हम ये वतन। किसी जन के माध्यम से ले ये शपथ, सवारेंगे हम ये वतन। नमस्कार, प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्र हो, प्रिसिजन गप्पांचा आजचा दुसरा दिवस। काल आपण सुमन कल्याणपूर यांची मंगला खाडीलकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली आणि सुमनताईंच्या काही गाण्यांचा आस्वादही घेतला। त्याचा दरवळ खरं म्हणजे आजही आपल्या मनात आहे। आजच्या दुसऱ्या दिवशी अशाच कर्तृत्ववान भगिनीशी आपण चर्चा करणार आहोत। हिंदुस्थानी संगीतातील किराणा घराण्याच्या नामवंत गायिका, तसेच मराठी भावगीते, नाट्यगीते आणि चित्रपट गीतांमधून आपल्या मोहक आवाजाने स्वतःचं स्वतंत्र दालन निर्माण करणाऱ्या गायिका पद्मश्री माणिक वर्मा यांना आपण जाणतोच। आपल्या गोड आवाजाने माणिकबाईंनी अनेक दशकांपर्यंत रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे। माणिकबाईंच्या कलेचा वारसा तितक्याच समृद्धपणे आणि समर्थपणे चालवणाऱ्या त्यांच्या चारही कन्यांशी आज आपण गप्पा मारणार आहोत। योगायोगाने येत्या 10 नोव्हेंबरला माणिकबाईंचा स्मृती दिवस आहे आणि त्याच्या आधीच आपण या कन्यांच्या मुलाखतीतून माणिकबाईंनासुद्धा पुन्हा एकदा त्यांचं स्मरण आपण करणार आहोत। माणिक कन्या हा कार्यक्रम आम्ही तेवढ्यासाठीच घेऊन आलो आहोत। ज्येष्ठ गायिका राणी वर्मा, अभिनेत्री वंदना गुप्ते, भारती अचरेकर आणि अरुणा जयप्रकाश अशा चारही माणिक कन्यांना आज आपण ऐकणार आहोत। त्यांच्याशी सुसंवाद साधला आहे प्रख्यात निवेदिका उत्तरा मोने याने। या सर्वांचं स्वागत करण्यासाठी मी प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा यांना मी आपणासमोर आमंत्रित करतो आहे। नमस्कार। प्रिसिजन गप्पांच्या आजच्या दुसऱ्या दिवसात आपण सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आज खरं तर खूप आनंद होतोय की माणिक वर्मांच्या चारही कन्यांना आपल्याला एकत्रित ऐकायला मिळणार आहे। आमची पिढी माणिक वर्मांची गाणी ऐकतच समृद्ध झाली आणि पुढच्या अनेक पिढ्या देखील ही गाणी ऐकत समृद्ध होतील ह्याची अगदी खात्री आहे। राणी वर्मा, वंदना गुप्ते, भारती आचरेकर आणि अरुणा जयप्रकाश या चारही कन्यांनी आपापल्या क्षेत्रात मोठं कर्तृत्व गाजवलेलं आहे। खरं म्हणजे तुम्हा चौघींना प्रत्यक्ष भेटण्यात आणि ऐकण्यात खूपच जास्ती आनंद असला असता, पण सध्याच्या करोनाच्या पार्श्वभूमीवर अशा व्हर्च्युअल गप्पांनाच आता आपल्याला भेटावं लागतं आहे। तुम्हा सर्वांशी संवाद साधण्यासाठी सौ उत्तरा मोने उपस्थित आहेत। प्रिसिजन गप्पांमध्ये यापूर्वीही त्या येऊन गेलेल्या आहेत आणि आज पुन्हा त्यांचं स्वागत करताना देखील मला खूप आनंद होतो आहे। त्यामुळे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तसंच TV, YouTube आणि बाकी सर्व सोशल मीडियावरती ह्या कार्यक्रम पाहणाऱ्या सर्व रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत। धन्यवाद। धन्यवाद मॅडम। माणिक कन्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून माणिक वर्मा यांच्या चारही कन्यांची एकत्रितपणे ही पहिली मुलाखत आहे आणि तीही
प्रिसिजन गप्पाच्या प्लॅटफॉर्मवरती होते याचा मनापासून आनंद आहे. त्यामुळे या गप्पा ऐकण्यासाठी माझ्याबरोबर आपण सारे उत्सुक आहात. त्यामुळे या कार्यक्रमाचा हा औपचारिक भाग मी इथेच थांबवतो आणि या कार्यक्रमातली सारी सूत्रं उत्तरा मोने यांच्या हाती सुपूर्त करतो. धन्यवाद. प्रिसिजन फाउंडेशन आयोजित प्रिसिजन गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. खरं तर कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मला प्रिसिजन फाउंडेशन विषयी नक्की सांगायला आवडेल की गेली 12 वर्ष ही एक सांस्कृतिक चळवळ प्रिसिजनतर्फे चालवली जाते आणि प्रिसिजन फाउंडेशन हे एक असं नाव झालंय म्हणजे सोलापुरात अतिशय उत्तम कार्यक्रम सादर करणं, केवळ कार्यक्रमच नाही तर सामाजिक पुरस्कार सुद्धा देणं ही एक अतिशय महत्वाची गोष्ट यतीन शहा आणि सुहासिनी शहा ही दोघही मंडळी करत आहेत. मला आठवत आहे अक्षर त्रिवेणी हा कार्यक्रम होता आणि गदिमा बाबूजी आणि पुलं यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आपण सगळी मंडळी सोलापुरात भेटलो होतो. तेव्हा रसिको तुमच्याशी संपर्क आला, अगदी थेट तुमच्याशी संवाद साधता आला आणि त्यावेळी अक्षर त्रिवेणीच्या वेळेला मला आठवत आहे की अगदी 6:25 कार्यक्रम सुरू झाला. प्रिसिजन गप्पांच्या बाबतीत सांगायचं झालं तर गेली 12 वर्ष अनेक दिग्गज मंडळी या कार्यक्रमात सहभागी झाली आहेत आणि त्यामुळेच प्रिसिजन इतक्या प्रिसाइजली काम करतंय हे बघून खरंच खूप बरं वाटलं आणि बरोबर 6:25 कार्यक्रम सुरू होणं हे खरं तर मी जगाच्या पाठीवर इतके कार्यक्रम केले पण हा जो वेळ पाळण्याचा प्रकार आहे तो इतका सुंदर आहे की त्यावेळी आणि हॉल पूर्ण भरलेला होता. रसिको आपण सगळेजण आलेला होतात आणि बरोबर 6:25 आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली. मला असं वाटतं की हे सगळं कुठेतरी संचित आहे, हे सांस्कृतिक संचित आहे आणि सोलापूरसारख्या ठिकाणी हे संचित सांभाळलं जात आहे हे खूप महत्त्वाचं आहे. यावर्षी मात्र आपण असे भेटतोय, थेट भेटणं शक्य नाही आहे पण तरीही तो जो आनंद आहे प्रिसिजन गप्पांमधला तो आम्ही कुठेही हरवू देणार नाही आहोत आणि म्हणूनच आज असाच एक विशेष कार्यक्रम घेऊन आम्ही आपल्या समोर आलोय. महाराष्ट्राचं असं एक नाव, महाराष्ट्राने ज्यांच्यावर अतिशय मनस्वी प्रेम केलं, ज्याला सात्विक सूर म्हणता येईल अशा माणिक वर्मा आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गायिका आणि या माणिक वर्मांच्या 4 कन्या आपापल्या क्षेत्रात काम करतायत आणि याच 4 कन्यांची एक भेट आज आम्ही घडवणार आहोत आपल्या माणिक कन्या या कार्यक्रमात. सगळ्यांचं स्वागत करूया. अभिनयाच्या क्षेत्रात
अत्यंत मोलाची कामगिरी करून अनेक वर्ष हिंदी मराठी चित्रपटसृष्टीत आणि नाटकात सुद्धा ज्यांनी काम केलं, भारती आचरेकर. भारतीताई नमस्कार. नमस्कार. गेली अनेक वर्ष रंगभूमीवरून ज्यांनी आपल्या सगळ्यांच्या अगदी थेट मनात घर केलंय आणि मालिकांच्या माध्यमातून सुद्धा ज्या आपल्याशी जोडल्या गेल्यात, वंदना गुप्ते. वंदनाताई नमस्कार. मंडळी नमस्कार. आणि त्याचबरोबर डॉक्टर अरुणा जयप्रकाश हे नाव थोडस वेगळं आहे, कारण भारतीताई वंदनाताई यांना आपण चित्रपटांमधनं पडद्यावर पाहत आलो, पण अरुणाताई मात्र आपल्या समोर एका वेगळ्या रूपातनं आज येणार आहे. सो अरुणाताई तुझंही स्वागत आहे. नमस्कार. आणि शेंडेफळ आणि सगळ्यांची लाडकी जिच्या गाण्यातनं आपण तिला अनुभवलेलं आहे आणि त्याचबरोबर तिचं स्वतःचं साऊंड इंजिनिअरिंग हा एक स्वतंत्र विषय आहे, साऊंड रेकॉर्डिस्ट आहे ती उत्तम, राणी वर्मा हिलाही भेटूया. राणी नमस्कार. खर तर प्रत्येकीचं एक वेगळं क्षेत्र आहे आणि वेगळं विश्व आहे असं मी नक्की म्हणेन. पण भारतीताई सुरुवात अर्थातच तुमच्यापासून करणार आहे, कारण नेहमी आपण इतक्या गप्पा खरं तर अनेक कार्यक्रमातनं मारल्या आहेत, पण त्याच्यात मला नेहमी वाटतं की भारतीताई म्हणजे दादा. बरोबर. म्हणजे एक कोणतरी लागतं ना प्रमुख. म्हणतो तिला दिदी पण ती खरं ते खरं दादा. तर हे भारतीताई दादा झाली कशी हेच मला खरं तर सुरुवातीला ऐकायचं आहे. आधी सगळ्यांना नमस्कार करते, सगळ्या डिजिटल माध्यमातून नमस्कार करते. प्रत्यक्ष बोलायला आवडलं असतं पण काही हरकत नाही. हा उपक्रम तुम्ही जो चालवलाय त्याच्यात आम्हाला भाग घेत आला, याचा खूप आनंद आहे आम्हाला. असं झालं की आम्ही पुण्याला होतो, आई वडील दोघंही फिरतीवर असायचे. आई प्रोग्रामसाठी असायची, वडील माझे फिल्म डिव्हिजनमध्ये होते, ते फिरायचे. त्यामुळे आम्ही आजीकडेच वाढलो, म्हणजे माझ्या 10वीपर्यंत आम्ही आजीकडे वाढलो. तर ते म्हणजे सगळी जबाबदारी फक्त मामीवर होती, त्यामुळे मामीला एकटीला विचारलं झेपायचं नाही. म्हणून मी काय होते, फार मोठी नव्हते मी फार, पण 10-11 वर्षाची असल्यापासून मॉनिटर गिरी करायला सुरुवात केली, कारण बहिणींचा फिया भरणं, बहिणीचे नाश्त्याला आईला मामीला मदत करणं, त्यामुळे ती थोडीशी दादागिरीची सवय तेव्हापासून लागली. आणि मला असं वाटतं की त्याचं बालपण मला तिथेच मिळालं. बरोबर. कारण मी असेल काहीतरी समजा 11 वर्षाची, तर वंदना असेल समजा 8 वर्षाची, ही असेल काहीतरी 10 वर्षाची, तर मी काय फार मोठी नव्हते. पण काही दादा यांच्या वर्गामध्ये तर मला बोलवायची, तुमच्या बहिणीने आज हे केलं, अहो तुमच्या बहिणी, पण मी काय करू, मी तेवढीच आहे. तर मला असं वाटतं की तेव्हापासून थोडीशी जबाबदारीची जाणीव झाल्यामुळे एखाद दिवशी दादागिरीची सवय लागली. बरोबर. पण आम्हाला आवडत गेली, पण आम्हाला दादा आवडतो नाही का. पण म्हणतात ते असं आठवते का की ही दादागिरी कुठेतरी त्या वयामध्ये की हे का असं करते, किंवा हा जो एक बहिणी बहिणींमधला आनंदाचा पण भाग असतो, प्रेमाचा पण असतो, आणि कुठेतरी ती दादागिरी पण कुठेतरी पुढे येत असते. तर असं काही कधी आठवतोय का शाळेत आम्हाला आमच्या सगळ्यांचे खाऊचे पैसे आणि बरं प्रत्येकीला धमकी असायची की तुम्ही फार काही मस्ती केली तर तुम्हाला हॉस्टेलवर ठेवणार, आणि आम्हाला हॉस्टेलवर जायचं नसायचं, त्यामुळे खाऊचे पैसे ती वाचवून. नाही नाही, पण ह्याचा असा भाग होता, मम्मी मला सांगायचं असायचं की महिन्याच्या शेवटी जे पैसे तू उरवशील ते तुझे. आणि ती काय तेव्हा किती केवढी ओढी दाण्याची, दोन अण्याची वगैरे, एक अण्याची असेल आणे होते तेव्हा, तर ती ही उभी असे चिठ्ठी हिला घेतो येते ना, आम्हाला पैसे घ्यायची, तिथे 4 वडे असायची, वाचवायचे कसे पैसे, 100 पानाची वेळ मागे 40 पानाची द्यायची. ही आयडिया चांगली होती, सगळा हिशोब ठेवायची. राईट राईट. पण अरुणाताई त्यावेळेला मला असं वाटतं की पुण्यामध्ये खूप गंमत होती तुम्ही सगळ्यांनी, म्हणजे विशेषतः गणेशोत्सव आणि हा जो तो लहानपणा सांस्कृतिक गंमत खरं. आणि आम्हाला की आणि बरं वाटतं की आमच्या सगळे संस्कार म्हणजे वडिलांकडनं आले, पण पुण्याचे ते आले ना सांस्कृतिक, ते मुंबईला नसे मिळाले. पुण्याला काय झालं की आम्ही चौघी होतो, शिवाय मामाचे 2 मुलं. बरोबर. माझा मामा आमचा भावंडच होता तो, मामे बहीण आमचे अलाहाबादचे पण पप्पांच्या बाजूचे पण कोणा कोणतरी असायचं. बरोबर. एका वेळेला 10 मुलं घरात असायची, आम्ही 10 मुलं.
पण त्यामुळे एकमेकांशी जुळवून कसं घ्यायचं वगैरे ह्या सुद्धा गोष्टी खूप शिकायला मिळाल्या का? अरुणाताई काय सांगशील? हो म्हणजे त्यावेळेचं प्रेम अजून टिकलेलं आहे कारण इतक्या लहानपणी सुरुवात झाली. जिन्यावरच्या शिवाशिवी खेळायची, ह्याला किल्ला बनवायचा दिवाळीमध्ये, दिवाळीमध्ये म्हणजे पडदा लावून ते आतून गणपती असायचा, गणपती डोक्यावरून यायचे, म्हणजे लेजिम बिजिम ढोल वगैरे वाजवत वगैरे हे सगळं खेळलेले आम्ही त्यावेळेस. आणि खाली उभं राहून किल्ला असला की खाली उभं राहून स्टूल घेऊन स्टूलवर उभं राहून बोलायचो, येथे प्रेक्षणीय किल्ला आहे मूल्य मोफत, या असं आम्ही बोलवायचो. आणि तिथे समोर थाळी ठेवलेली असायची आणि घरच्यांचे पैसे ठेवलेले असायचे. म्हणजे आम्ही भावरा मुलीचं लग्न केलं होतं माझा भाऊला आणि माझ्या श्रीकांत मामाचा चिबावली आत्या मामी भांड असं धरून ते आणि ते लग्न इतकं गाजलं होतं म्हणजे बाबा गाडीत आम्ही बँड लावून वरात काढली होती. पण हे बालपण त्या वेळेला होळीच्या वेळेला रंगपंचमीच्या वेळेला आमची खाली म्हणजे खालचा ग्राउंड फ्लोअर आणि पहिला मजल्याची रूम त्याच्यात अख्खी रूम आम्ही पाणी सगळे नुसते होळीला रंग नाही पुण्यात रंगपंचमीला रंग हिंदी बिंदी पण आम्ही रंगपंचमीला लावायचो. वा खरं तर हे खूप छान आहे की लहानपण सगळं बालपण पुण्यामधलं आणि या सगळ्या गमती जमती आहेत. पण मी असं ऐकलंय तुम्ही मोठेपणी रक्षाबंधनही करता. म्हणजे खरं म्हणजे रक्षाबंधन म्हटल्यानंतर भाऊ बहीण असं एक आपल्या डोळ्यासमोर आहे, पण तुमचं रक्षाबंधन काहीतरी वेगळं आहे. काय हो बहिणी बहिणींचं? म्हणून आम्ही त्याला सखी पौर्णिमा बर असं नाव दिलंय. कारण चार मुलींमध्ये सुद्धा आपण एकमेकींना राखी बांधू शकतो हे आम्ही सिद्ध करायचं होतं आम्हाला असं की खरं म्हणजे आई वडिलांनी आम्हाला लहानपणापासून हे शिकवलं की तुम्ही चौघी मुली आहात आणि या समाजात वावरायचं म्हणजे स्वतःमध्ये एक तेवढं सामर्थ्य आणि तेवढं स्वातंत्र्य आम्ही तुम्हाला देतोय, पण तुमच्या तुम्ही ताकद निर्माण केली पाहिजे की तुम्ही स्वतःचं संरक्षण करायला समर्थ व्हायला पाहिजे. त्यामुळे आम्ही चौघीजणी पहिल्यापासून तशा म्हणजे जिद्दी आणि धडपड्या अशा जरी असलो तरी एक आमच्यात एक वेगळा हे होता की आपण चौघींनी आपापली काळजी घ्यायची, म्हणजे आमच्या चौघींनी एकमेकींची आपण काळजी घ्यायची जसे एखाद्या भाऊ बहीण काळजी घेतात. आणि तेव्हापासून असं वाटलं की मग आपणच ही प्रथा का नाही सुरू करूया, कारण अशा जगामध्ये कितीतरी असतील की ज्यांना भाऊ नाहीये. मग त्यांनी का या सुखापासून डिप्राईव्ह राहायचं, म्हणून आम्ही विचार केला की चल आपण एक सखी पौर्णिमा करूया. आणि मुंबईला आले ते असं वाटलं की काय काय आणि उगाच मित्रांना भाऊ करायचं. आणि आता थोडीशी परिस्थिती उलटी झाली, भाऊ बहीण कदाचित तेवढे बॉन्डिंग असेल नसेल नाही, पण आता तुमचं जे बॉन्डिंग असं पण नेहमीच असतं. पण अशा बऱ्याच गोष्टी आम्हाला मुंबईला आल्यानंतर खूप जाणवायला लागले. हो आम्हाला भोंडला जसा औरतामध्ये भोंडला, आम्ही पुण्याला इतका प्रचंड भोंडला करायचो म्हणजे दहा घरांमध्ये आम्ही हिंडायचो, इकडचा भोंडला तिकडचा भोंडला ओळखायची. मुंबईला आम्हाला त्रास व्हायला लागला त्यामुळे आम्ही सुरू केली. अच्छा आम्हाला फक्त गाडी माहिती होती, बाकी पाचोळा माळ घाली हनुमंता हनुमंताची निळी गोडी येता जाता कमळ तोडी लागली कणी पाडे कधी पाठवायचे नाहीत. मला वाटतं पाडे कधी पाठवायचे नाहीत त्याच्यावर मला एक गोष्ट आठवली. तुम्ही मागे एकदा म्हणजे आपल्याच कधीतरी मुलाखतीत सांगितली होती चार चौघी नाटकाचा सीन होता आणि तो सीन तुमचा जो फोनवरचा सीन इतका गाजलेला सीन आणि तो खर तर ते नाटक बघायला आई आली होती आणि त्यावेळेला तिची जी प्रतिक्रिया होती ती आम्हाला तुमच्याकडे ऐकली. पहिल्या अंकाचा शेवट व्हायचा त्याच्या आधी 20 मिनिटं मी फक्त एकटी फोनवरती मी ज्या नवऱ्याला सोडून माहेरी आलीये त्याच्याशी बोलतीये आणि माझी मुलगी पण मी तिथे सोडून आली की मीच का तिला वाढवू हा काहीतरी याचं नवीन प्रकरण सुरू होतं म्हणून मी सोडून येते अशी ती कथा आहे त्याची. आणि फोनवरचा संवाद आहे आणि शेवटी फोनची वायर तुटते आणि मला असं वाटतं की तो माझ्या मुलीला गळाबेळा लागतोय का काय मला ब्लॅकमेल करण्यासाठी आणि मी कोलॅप्स होते तिथे आणि पडदा पडतो. हे 20 मिनिटाचा माझा मौनवाद संपल्यानंतर पहिल्या अंक्याचा पडदा पडतो आणि पहिला प्रयोग
मुंबईतला, मी पहिला पुण्यात झाला होता, दुसरा प्रयोग मुंबईतला पहिला प्रयोग. आई वडील दोघं पहिल्या रांगेत बसले होते आणि जे लोक आचिरले पहिल्या प्रयोगाला पहिल्या अंकानंतर, जवळजवळ 100-100 माणसं आचिरली कौतुक करायला, आणि सगळे कौतुक करताय आणि मी त्या इमोशन्समधनं बाहेर येत आहे, तर सगळे सगळ्यांचा मारा चालला होता कौतुकाचा. आणि मला आई वडिलांची रिॲक्शन जाणून घ्यायची, आणि आई वडील असे दोघही जवळजवळ पडद्याच्या जवळ उभे होते, गर्दीच्या लांब होते गर्दीपासून. तू दोरात तिला विचारलं काय गं मम्मी कसं वाटलं तुला, तर ती तिकडनं म्हणाली काय गं वंदना एवढं पाठांतर चांगलं होतं मग शाळेत का तुला कमी वाटत नाही. तिथले म्हणजे मला असं आलं बापरे मीला कशाला विचारलं गेलं, कौतुक करायला आले ते लोक. पण खरंच मम्मीला वंदना त्याने जेवढा अभ्यासात त्रास दिला ना तेवढा आमच्या तिघींपैकी कोणी नाही दिला. आम्ही सांगू पुण्याला हुजूर पागे आईच्या सगळ्या मैत्रिणी आमच्या शिक्षिका, आणि त्या झालं की सांगायचं. आणि मी खेळ म्हणजे अभ्यास सोडून बाकी सगळ्या गोष्टी माझं लक्षात राहतात. आणि मग कसं बसं शेवटी अभ्यास करायचा आणि पास व्हायचं कसं बसं, तर कुठल्या तरी विषयात गेलेली असेल तर प्रत्येक वेळी आईच्या मैत्रीण माणिक तुझी मुलगी म्हणून आम्ही तिला असं करून माझं 7वी पर्यंत पुढे शिक्षण झालं. आणि मग शेवटी आई म्हणाली की नको आता माझी पुढे नाही बाजू पण किती गोष्टी होत्या की म्हणजे गाणं होतं, कार्यक्रम होते, भारतभर दौरे होते आणि हे सगळं करताना घर होतं, संसार होता, सगळं सांभाळलं. आणि त्यातही मला असं वाटतं की अलाहाबादची माणसं म्हणजे वर्मा सासरची आणि इकडची दादरकर, तर हे सगळं दादरकर सासर माहेर जपणं, अरुणाताई तुला सांगता येईल तर बघ की कसं तिने जपलं हे सासर माहेरचं सगळं नातं कसं जपलं. माहेरी तर तिच्या आम्ही चौघी वाढलोच, म्हणजे आम्हाला कारण मुंबई पुणे जवळ पडायचं त्यामुळे आम्ही आजीकडेच वाढलो. बरोबर. आणि अलाहाबादचे लोक आमच्याकडे नेहमी तसे प्रत्येक सुट्टी द्यायचे, मे महिन्यात, मे महिना दिवाळीची सुट्टी, आमचं घर नुसतं भरलेलं असायचं. आणि मम्मीला ती सवय असायची, कुठून आली तरी प्रोग्राम जरी करून आली तरी सारखी धान्य भरून ठेवायची. पण कधी घरात नाही आणलं हे मुळात नाही. आणि मुख्यतः एक कारण काय झालं माहितीये का, फार जवळ आणायचं की त्या लोकांना पण खूप आवडती गाण्याची, म्हणजे आता त्या काळची गोष्ट आहे, म्हणजे किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे की बाईंनी गाणं आणि मैफिलीत गाणं हा फार फार काय चांगला प्रकार मानायचे नाही काय काय. आणि पुण्यात सदाशिव पेठ. बरोबर. पण तिच्या सासरची लोक म्हणजे माझ्या नंदेचे आईच्या नंदेचे म्हणजे माझ्या आत्तेचे मिस्टर होते ना, त्यांना सगळ्यांना इतकी गाण्याची आवड होती की ते स्वतः मम्मीला बनारसला घेऊन जायचे ठुमरी शिकायला म्हणजे ते म्हणजे त्यामुळे ते इतकी जवळीक झाली की तिला सासर वाटायचंच नाही, इतकं ते कौतुक झालं तिच्या गाण्याचं. आणि त्याच्यामुळे तुमच्यावर पण एक प्रकारचे संस्कार झाले की सासर माहेर दोन्हीकडचं एक नाते संबंध जपणं, म्हणजे एक आदर्श गृहिणी आणि काय तो आदर्श गायिका, आदर्श पत्नी, आदर्श आई, खरंय हे सगळ्याच मिश्रण कसं असावं. म्हणजे आम्ही आमच्या करिअर मध्ये व्यस्त असलो तरी संसार कसं सांभाळून ते करायचं हे सगळं आम्हाला तिच्याकडनं शिकायला मिळालं. आणि ते कदाचित तुम्हाला तुमच्या सगळ्या रोजच्या आयुष्यात, म्हणजे मुंबईला आम्हाला अक्षरशः आम्ही वडायला राहायचो, एक रूम होती, एक रूम आणि किचन हे घर होतं आमचं. बरं. पण त्याच्यात एवढी लोक राहायची, 20 माणसं, 20-20 माणसं. अलाहाबादची काही मंडळी कधीतरी हे गायक वाले मल्लिकार्जुन मनसूर वगैरे यायचे, माणिक सर तू खायला घाल मला, मला जेवायला घाल मला, तसे मध्ये आवडत नाही खायला, मालिका कारण आमच्याकडे राहायचे. असं वाटतच नाही की बाहेरचे लोक आहेत, त्यामुळे आम्ही हा सगळा गोताळा बघितलाय. त्यातून आम्ही पुण्याला पण असे खूप माणसांमध्ये वाढलो, पण माणसांची आम्हाला सवयच होती पहिले, आवड पण सवय पण. आणि सगळ्यांची सांभाळून कसं घ्यायचं, कारण एक मला असं नेहमी वाटतं की एकत्र कुटुंब हे मोठ्या समाजाचं प्रतीक असतं. वेगवेगळ्या स्वभावाची, वेगवेगळ्या वयोगटातली, वेगवेगळ्या स्तरातली माणसं, वेगवेगळ्या एज्युकेशन मध्ये वाढत असणारी माणसं, ही एकत्र राहताना आपण कसं कॉम्प्रोमाइज करत 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 जगायचं, आणि जे आहे त्यात सुख समाधान मानून आनंदाने कसं जगायचं, आणि अलर्ट करायचं नाही किंवा सगळ्यांनी सांभाळून एकमेकांशी प्रेमाने वागायचं, हे कुठेतरी त्यातनच. माझ्या पण सासरी दहा 12 लोक होतो आम्ही, किती वर्ष एकत्रच राहिलो, तिच्या पण एकत्र नसेल तरी वर खालीच होते, जवळजवळ एकत्र सारखेच होतो, त्यामुळे ती आम्हाला ते आणि आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मला एक इन्सिडन्स आठवतो, म्हणजे माणिकताईंचं लग्न जे ठरलं
त्यावेळेला सुद्धा मला वाटतं वडिलांनी सांगितलं होतं की बहिणीला घेऊन ये म्हणून आई इलाहाबादला गेली होती आणि तेव्हा दोन दिवस ती राहिली होती आणि माणिकताई इतक्या आवडल्या तिकडच्या सगळ्या मंडळींना, त्यांचं गाणं, त्याच्यात सुद्धा मैफिल झाली. हे सगळे प्रसंग आहेत किंवा या सगळ्या गोष्टी. की पूर्वी असं होतं की मुलगी दाखवायचा जेव्हा कार्यक्रमाचा तेव्हा मुलीला माणिकबाईंचं गाणं शिकवायचे मुद्दाम. आणि माणिकबाईंनी जर माणिकबाईंचं गाणं जर मुलीने गायलं तर मुलगी सुशील आहे. पण वंदना ती तुमच्या बाबतीत असं काही झालं का म्हणजे आता तुमच्या सगळ्यांच्याच की कारण माणिकबाईंची मुलगी आहे म्हटल्यावर माणिकबाईंचं गाणं गा हे तुमच्या लग्नाच्या बाबतीत फार वेगळा प्रकार झाला. आम्ही दोघांनी ठरवलं होतं लग्न करायचं म्हणून. मी हेही सांगितलं होती घरच्यांना पसंत असेल तरच आपण करायचं, नाही तर नाही. कारण मला असं खात्री होती की आपल्यापेक्षा आई वडिलांना आपलं चांगलं. पण हेच उत्तर माणिकबाईंनी पण दिलं होतं की घरच्यांना जर पसंत असेल तर मी तुमच्याशी लग्न करेन. अगदी अगदी. आणि तसं मी पहिल्यांदा जेव्हा त्यांच्या सासरी गेले तेव्हा आईने अगदी बजावून पढवून पाठवलं होतं की व्यवस्थित नमस्कार कर, सी के पी माणसं आहेत ते जरा ट्रॅडिशनल असतात तेव्हा तू छान नमस्कार व्यवस्कार आणि बातकळपणा फार करू नकोस, व्यवस्थित वाद. सुशील हा सुशील आणि नाटक तिला पहिल्यापासूनच जमत. तर मग आम्ही गेले आणि माझे सासू सासरे भयंकर आईच्या गाण्याचे भक्त, म्हणजे त्यांची सकाळ आईच्या गाण्याची सुरूच व्हायची नाही रेडिओवर पहिलं आईचं गाणं. त्यामुळे माणिकबाईंची मुलगी आपल्याकडे येते आहे सून म्हणून येणार आहे म्हणून मुलगा आपला आणतोय तिला, त्यामुळे ते फार खुश होते. आणि मग गप्पा सुरू झाल्या आणि मग ते म्हणाले की तू गातीस की नाही, म्हटलं हो गाते ना, म्हण की एखादं गाणं. त्यांनी असं मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम नव्हता पण असं त्यांनी कौतुकाने मला सांगितलं आणि मग मी गाणं म्हंटल आणि ते खूप छान आईचं गाणं म्हटलं. नाही आता मी म्हणू का ते गाणं एकदा पुन्हा एकदा प्रसंग तो उभा राहू दे आमच्या डोळ्यासमोर. सासरे बसलेले माझा तू समजा सासरे येतं का गाणं येतं का एखादं म्हणायला तुला गाणं येतं का. हो म्हण शिकलेलं नाही फारशी पण मी म्हणते आलाग बाई आलाग बाई आलाग आला 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 पाडाला पिकलाय आंबा लिट बघ पाडाला पिकलाय आंबा. हे गाणं मी अख्ख त्यांना म्हटलं अरे ये अरे ये समोर हात बीत करून असं मी माझ्या नवऱ्यानी जी खाली मान घातली अजून वर पण मला असं वाटत की त्यांना कळावं काय आपल्या घरी काय कारण उगाच खोट खोट कशाला लाडे लाडे बोलला. पण बंद पण तरी ऑडिशन पास झाली ऑडिशन पास झाली आणि ती अजून टिकून आहे ऑडिशन. नाही पण वंदना ताई एक गोष्ट ह्याच्यात आहे की माणिकताईंचं गाणं याच्यामध्ये शास्त्रीय संगीतापासून लावणीपर्यंत सगळं काही होतं. कधीच आणि जाळीमध्ये पिकली करवंद वगैरे म्हणजे ती लावणीचा उच्चांक असं म्हणताय. हे सगळंच आश्चर्याची गोष्ट आहे की वयाच्या 13व्या वर्षी पहिला जाहीर कार्यक्रम, वयाच्या 15व्या वर्षी पहिलं पार्श्वगायन, 17व्या वर्षी सुरतेची ती सुरतमध्ये होती जी एक कॉन्फरन्स ती कॉन्फरन्स गाजवली. म्हणजे त्यावेळेचा किस्सा मला आठवतोय त्यांनी सांगितलेला की सुरतला एक नवीन नवीन गायकांना एक संधी मिळावी म्हणून एक मैफिल तिथे केली होती आणि त्यावेळेला ओंकारनाथ ठाकूर आणि ओंकारनाथ ठाकूरांनी ताईंना तिकडे बोलावलं. तिकडे गेल्यानंतर ते सेक्रेटरी होते त्यांनी विचारलं कोणता राग गाणार बरं एवढीशी लहान मुलगी. त्यांनी सांगितलं पुरिया तर ते म्हणले नको नको पुरिया वगैरे नको गाऊ तू आपला साधा वगैरे. त्यांनी ओंकारनाथांना म्हणजे ताई नमस्कार करायला गेल्या तेव्हा म्हणाल्या की काय गाणार आहेस बाळा तर ते म्हणे नाही पुरिया गाणार होते पण आता ते म्हणतायत की नको मी यमन गाते. तर ओंकारनाथ ठाकूरांनी त्या सेक्रेटरीची अशी वाट लावली आणि ते म्हणे की तुला कोणी सांगितलं अडवायला आणि तेव्हा माणिकताई पुरिया गायल्या आणि ती मैफिल अक्षरशः गाजवली. पण खरंच आहे माणिकताईंच्या बाबतीत हे सगळे चमत्कार खऱ्या अर्थाने घडलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. पण भारती ताई आईचं गाणं तुमच्याकडे आलंय म्हणजे जसं आईने ते तो काळ गाजवला तसं तुम्हीही तुमच्या वयाच्या 10व्या वर्षी आई बरोबर कार्यक्रम केलाय. कार्यक्रम केला असं म्हणता नाही येणार पण मागे बसते पण साथी साथीला बसते. पण मला क्लासिकल म्युझिक काही येत नव्हतं ऐकून जेवढं ऐकायची तेवढंच आहे. पण एवढ्या लहानपणी मला काही तंबरच येता यायचा नाही एवढा मोठा तो भोपळा.
पण मला मम्मी म्हणाली नाही यांच्यावर चला तुळशी बागेत आज रामाच्या मंदिरात गायचंय बरं तू आज माझी माझ्याबरोबर साथीला बसतो म्हणलो बसले बसले मागे पण आईला इतका आनंद झाला कारण आई जिथे सहा सोडायची तो सहा मी पकडायची पंचम सोडला ना पंचम मी पकडायची मम्मी पण अशी बघत आहे काय मी हिला सांगितलं पण नाही ना राग माहिती ना ताल माहिती काही माहित नाही म्हणजे तुला खोटं वाटेल पण आता सुद्धा मला ना एकही ताल असा बोलून दाखवता येणार नाही रागाचे सरगम मला हिला जेवढं येतात मला काही येत नाही पण मी राग कधी चुकणार नाही ताल कधी चुकणार नाही आता हे रक्तात आलेले मला माझ्या माझं काही त्यात कर्तृत्व असं म्हणत त्याचा आवाज पण आईसारखा म्हणजे सोडायची तर लोकांना म्हणजे आम्ही अमेरिकेला गेलो तेव्हा तर लोकांना कळायचं ते मम्मीनी कधी सोडलं कोण गात आहे असं व्हायचं बरोबर पण तुम्ही म्युझिकमध्ये एम ए केलंय नाही नंतर शिकले पण म्हणजे सांगते मी की आवाज जास्ती असल्यामुळे पण पुण्याला तुला माहितीये का भारतीय समाजामध्ये आम्ही गायचो तेव्हा हिला 8 मार्क मिळाले होते मला 0 मार्क मिळाले ऍक्च्युअली मला ते 8 मार्क नको होते मम्मीनी क्लास घरी लावला हिला 0 मिळाले ना भोपे माझा घरी यायला लागले म्हणाले हिला शिकवा ती मला द्यायची तुला मी खाऊ दे आज माझ्या तो पण आई शिकवायला बसायची तेव्हा तुम्ही शिकायचं बऱ्याच प्रोग्रामला मी मागे बसायची ऐकलं इतकं ना ऐकडे शिकले नाही आई म्हणाली मामी नाही तुला शिकवणार कारण मी ना मला अजिबात ऐकडे बसायचा अजिबात चिकाटी नाही चिडायची सारखी एक तंबोरा पकडते तो हा गुडघा एकदा हा गुडघा एकदा पहिलं गाणं तुम्ही गायलेलं आईने ऐकलेलं असं कोणतं तुम्ही स्वतंत्रपणे धन्य ते काही काळामध्ये म्युझिकच होत नाटकातच हो सुरुवात म्युझिक होतं बरोबर तर त्यामुळे त्यावेळेला खूपच तिला आनंद आला की म्हणतो पहिलं नाटकच क्लासिकल गाण्याचं नाटक त्यामुळे आणि सगळे केदार बिदार सारखी राग म्हणजे असं पण नाही सगळे अवघड राग वगैरे होते त्यामुळे आणि त्यावेळे मला आईची मदत पण खूप झाली कारण मुंबईत ऑलरेडी आम्ही होतो तेव्हा आम्ही पुण्यात नव्हता बरोबर मग शिफ्ट झालो होतो आम्ही त्या नाटकाच्या वेळेला आणि भीमोंडांचं म्युझिक आणि तेव्हा पण काय ग भीमोंडे आमच्या घरचे ना तेव्हा बाकी सगळे घाबरायचे म्हणजे महालक्ष्मी म्हणायचे मी काय घाबरायचे तुला काय वाटत नाही का ते मला काय वाटत मी आपली जर आज वाचलं त्यांना म्हणून मला काय ते काय आले त्यांनी मला भीड नव्हती पण आईने नाटक बघितल्यानंतर आईची प्रतिक्रिया आईची प्रतिक्रिया म्हणजे आई खूपच खुश झाली एक तर क्लासिकलचं नाटक घेतलं म्हणून एक फार आनंद झाला होता बरोबर आणि पहिलंच प्रोफेशनल नाटक भीमसेनजींचं म्युझिक आणि गोवा हिंदू सारखी संस्था म्हणजे सगळंच इतकं ते जुळून आलं होतं तिला पण कधी भीती नाही वाटली की बाबा मी गाईन की नाही किंवा मी काय ती म्हणायची तिला काही तसं येत नाहीये चासूला वगैरे पण ती गाईन तुमच्या वतीने म्हणायची ना तुला माझ आहे म्हणजे तुला जर प्रोग्राम आम्ही खूप प्रोग्राम करायचो मामा मी तो एक अरुण काकत करता टीव्ही तो पेटी वाजवायचा आमच्या बरोबर आणि तबल्याला कोण माझ्या लक्षात राहत नाही आणि मामा आणि मी आम्ही गणपतीच्या प्रोग्रामावर गेले आणि आई म्हणायची तुला माझ आहे तुला माहितीये 15 दिवसाला प्रोग्राम आहे तू 15 दिवस रियाज करणार आणि तो प्रोग्राम करून घेणार तू तुला माझ आहे म्हणून तू गाणं कर ते सगळं तयार आहे ना गळ्यात त्याला आरती वगैरे म्हणायच्या ना वसंतरावकडे आम्ही गाणं शिकायची ना तर आरती वगैरे ते म्हणायची वसंतरावकडे मग ते मी आले ना आणि समजा जगन्नाथ बुवा पुरोहित वगैरे यायचे बसायचे ना की लगेच मग वसंतराव वगैरे सगळे बाजूला व्हायचे आणि आरती मूर्तीला बाजूला घ्यायचं तिला बसून भारतीला हे आधी पण भारती ते खरंच हे गाणं पुढे चालू ठेवायला हवं होतं म्हणजे आम्हालाही असं वाटतंय की माणिकताईंचा जो स्वर आहे तो तुमच्या आवाजात प्रश्न परत एकदा ऐकायला हवा होता आत्ता अगदी एखादी ओळ जी काही आठवते काही घेत नाही अजिबात हरकत नाही त्या सावळ्यात तनूचे मज लागले पिसे ग नकळे मनास आता नकळे मनास आता या
कसे ग त्या सावळात तनुचे मज लागले पिसे ग. अजूनही भारती ताई अजूनही तो स्वर आहे अगदी आता हे अजूनही रियाज चालू ठेवा आणि पुन्हा एकदा आम्हाला सगळे तिच्या मागे आहे. खरंच आहे, नेव्हर टू लेट. खरंय आणि माणिकताईंचा तो स्वर अजूनही तुमच्याकडनं आम्हाला मिळतोय आणि महाराष्ट्र कधीही विसरणार नाही आणि महाराष्ट्र कधीही कंटाळणार नाही. कंटाळणार इतकं खरं खूप युनिक आवाज, खूप युनिक आवाज, असा आवाज नाही झाला. बरोबर. आवाज आणि आणि त्यावेळेला शब्दांना खूप महत्व असायचं, त्यामुळे त्या शब्दांना महत्व देऊन ती गायची ना ते अजून कोणा कोणीही नाही. बरोबर. तसं झालंय ऐकायला फारस सोपं वाटत. काका म्हणायचंय ना लाडी कर्मा, आईला म्हणजे मम्मीला माणिक दादरकर बनवून जे काय नाव कमवलं मम्मी त्याच्या मागे तिची आई माई. अच्छा. आजी आमची अगदी म्हणजे त्यांनी माई स्वतः खूप छान गायची. बरोबर. पण त्यावेळेस जसं तबला पण फार हा आवाज खूप लवकर गेला, लवकर गेला आणि तिला ती इच्छा तिची अपूर्ण राहिली की गायची इच्छा. त्यामुळे मम्मी सगळं लक्षात येईल म्हणजे आई अक्षरशः कॉलेजमध्ये घरी आली की फक्त खाली दप्तर ठेवायची वरती जाऊन रियाज करत असे. बरं. जेवण तिच्या समोर यायचं, चहा तिच्या समोर यायचा, म्हणजे तिने फक्त ते करून घेतलं. आणि त्या काळात मम्मीला मुद्दाम घेऊन जायची सगळ्या मोठ्या मोठ्या कलाकारांचं गाणं ऐक मैफिलीत. त्याच्याबरोबर तिने हे पण इन्सिस्ट केलं की डिग्री ही मिळालीच पाहिजे. मला वाटतं त्या पहिल्या ग्रॅज्युएट गायिका होत्या त्या काळात. आम्हाला पण त्यांनी असं झालं ना त्यामुळे. बरोबर. की ग्रॅज्युएट झाल्याशिवाय तुम्ही काहीच करायचं, शिक्षण व्हायलाच करायचं, प्रत्येकाने शिक्षण कम्प्लीट करायचं, शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय काही नाही. पण म्हणजे हेच याच गोष्टी होत्या की त्या किती महत्वाच्या होत्या आणि कदाचित तिच्या आईकडनं तिला आलेलं तिने तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलं असं म्हणायला हरकत नाही. पण तरी माणिक वर्मा हे नाव आहे आणि दादरकर तर हे दादरकर आणि वर्मा हे जुळलं कसं आणि कुठे? प्रभात फिल्म्स मध्ये आई हिंदी गाण्यासाठी म्हणून तिथे प्लेबॅक करायची आणि तिथे हिंदी उच्चार सुधारण्यासाठी तिथे कवी आणि संवाद लेखक म्हणून पप्पा नोकरी करायचे प्रभात फिल्म्स. तेव्हा आलाभट्ट माणूसे यांचं मराठी जरा हिंदी उच्चार सुधारून द्या म्हणून शिकवायला सुरुवात केली आणि काय शिकवलं माहित नाही वाटलं. एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दादरकरची वर्मा झाली. पण पप्पा म्हणजे वर्मा झाल्यानंतर सुद्धा दादरकर असताना कोशात होती म्हटलं तरी हरकत नाही. पण वर्मा झाल्यानंतर ती जी काही बोलली आपलं मोठे पण बाजूला सारून तिने वडिलांनी आमच्या फार मोठी केली, फार सॅक्रिफाईस केली, खूप सॅक्रिफाईस. कधीच अशी कपाळाला आठी नाही काय प्रोग्राम करते घरात दुर्लक्ष होते कधीच नाही. म्हणजे एकदाही आम्ही ऐकलं असं ऐकलं. आम्ही म्हणायचो ना पप्पा म्हणजे राम आहे. पण मला असं वाटतं माहिती नाही उत्तरा की त्याच्यामुळे ना आम्ही पण तशीच वाढलो ना त्यामुळे आमच्या मुलांना ते वाळखडून मिळालं अगं. बरोबर. की बाई काय घरात बसली म्हणजे कायम आपलं बाई घरातच आहे असं नाही. बायकडून आता माझा मुलगा माझी सून खूप आपण पेंटर आहे पण त्याचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे तिच्यामध्ये सुद्धा म्हणजे हे आपण नकळत दिलेले संस्कार आहेत पण ते झाले संस्कार. त्यामुळे ते काही द्यावेला नाही लागले वेगळे. आम्हाला वाढवलंच तसं की बाबा पण अशी एखाद्या वेळेला आठवते का की म्हणजे अशी आई की आई नाहीये आता आणि ते थोडस की नाही आई नसणारच आहे पण त्या वेळेला लहान वयामध्ये असं कधी एखादा प्रसंग काही आठवतो का की नाही आता आई हवी होती इथे कधीतरी ते शेअर केली जेव्हा आम्हाला जरूर अशी वाटायची ना की म्हणजे आता हे सण किंवा हे अशा वेळेला कायम मम्मी जिथे असायची तिकडनं प्रोग्राम संपवून ती रात्रीची गाडी घे बस घे एसटी जे काय मिळेल ते घेऊन ती आमच्या बरोबर असायची. काय झालं त्यामुळे असं वाटत की जेव्हा ती येते त्यामुळे असं एक्स्ट्रा मागायची काय जरूर नाही. पण त्यांना तो सेकंड सॅटर्डे असायचा गव्हर्नमेंटच्या हॉलिडे ते 3 दिवस आमच्या बरोबर असायचे म्हणजे आमच्या बरोबरच असायचे जो उरलेला त्यांचा वेळ असेल त्यांच्या वेळ. आणि हे नॉर्मल आहे असं आमचं आयुष्य पण तसंच गेलं की हे नॉर्मल आहे. बरोबर. ते वेगळं नाही की आपण वेगळी आई मागवायला पाहिजे बरोबर आहे एक तर आमच्या अवतीभोवती माणसं पण खूप होती त्याच्यामुळे मम्मीची खूप ओढाताण व्हायची म्हणजे टाइम वाईज ह्याच्यात सांभाळून प्रोग्राम्स स्ट्रेस खूप. म्हणजे मला आठवतंय माझी मामी मला सांगते मला काय आठवतंय माझी मामी मला सांगते मामी खूप जायची मामी खूप मदत केली आईला
त्या वेळेला ती लग्न नुकतं झालं होतं खरं मामीचं पण बरोबर खूप मदत झाली मुलींना वाढवण्यामध्ये मुख्य म्हणजे आम्हाला चौघींना सांभाळण्यामध्ये पण ती म्हणते ना ती सांगायची की मी माझा जन्म जेव्हा झाला ना दहाव्या दिवशी मम्मी प्रोग्रामला गेली होती लिटरली आणि मामीला बरोबर नेली मला घेऊन आणि तेव्हाच्या प्रोग्राम असे एक एक तासाचे नसायचे चार चार तासाची माहिती नसायची म्हणजे दोन दोन इंटरव्हल करायची आई आणि इंटरव्हल झाला रे झाला की आतमध्ये येऊन मला माझं दूध द्यायची पाजायची आणि परत स्टेजवर बसायची मामी आमची सांगते ना की असं वाढवलेलं आहे तिने त्यामुळे म्हणजे असं नाही की बाबा दोन महिने सुट्टी घेऊन बसली आणि आम्हाला ती म्हणून म्हटलं ना हे आम्हाला फारच सगळं नॉर्मल वाटतं असं रोजच आहे असं आहे पण मला वाटतं तुम्ही दोघी विशेषतः जेव्हा नाटकाचे दौरे आणि या सगळ्या गोष्टी करायला लागल्या तेव्हा कुठेतरी तुम्हाला हेही उपयोगी पडलं असेल वंदना दी तुम्ही दौऱ्याच्या निमित्ताने किती बाहेर सगळं निरीक्षणातनं असं बसून संस्काराचा धडा कोणी देत नसतो पण आपल्याला मुलंबाळ झाल्यानंतर कसे आपण विचार करतो की कसं वाढवलं हे काय मग समजा सासरच्या लोकांची खूप मदत होते त्यांनी नाही मदत केली तर आपण नाही करू शकत विचार सासरची काय माझे सासरचे काय आम्हाला कधी असं क्वेश्चन नाही केलं की काय तुम्ही रात्री दोन दोन वेळेवर नाटकं करताय मुलांकडे दुर्लक्ष कधी एक शब्द नाही काढला बरोबर बरोबर वंदना ते हे सगळं करत असताना आईला बघत होतात हे सगळं तिचं करिअर काम आणि घर हे सगळं सांभाळत होती तुम्ही तुमचं करिअर जेव्हा सुरू केलं आणि नाटकाचे दौरे जेव्हा सुरू झाले तेव्हा हे सगळं कसं केलं आईकडे बघून तुमचं स्वतःच नाही मुळात नाटकाच्या दौऱ्यांनी मला खूप शिकवलं आई कशी मॅनेज करते हे कळत होतं की नाट्य संस्कार संसार आणि घर संसार हे मला आता कसं सांभाळायला लागणार आहे याचं उदाहरण आईने घालून दिलेलं होतं आणि जेव्हा करायला सुरुवात केली तेव्हा सगळ्या अडचणी एक जाणवायला लागल्या पण ती कमिटमेंट ही फार मोठी गोष्ट असते आणि नाटक शो मस्ट गो ऑन हे शेक्सपियरने लिहून ठेवलेलं आठशे वर्षांपूर्वीचं ते आपल्याला प्रत्येक वेळी त्याचा अनुभव घ्यायला लागतो करायला लागतो शो तो अशा ह्याच्यात माझी म्हणजे मी लग्नानंतर संसार सुरू केला मग दोन वर्षांनी मला मुलगी झाली आणि मी तेव्हा अखेरचा सवाल हे नाटक करत होते गोवा हिंदू असोसिएशनचं आणि जोरात चाललेलं नाटक आणि मग मी प्रेग्नंट राहिले 6 महिन्यापर्यंत मी नाटक केलं अच्छा आणि मग गॅप घेतली आणि नंतर ती 2 महिन्याची कम्प्लीट झाली 2.5 महिन्याची त्याच्यानंतर नाटक परत सुरू केलं आणि ती 3.5 महिन्याची असताना मोठा 14 दिवसाचा कोकणाचा दौरा होता आता 3.5 महिन्याच्या मुलीला घेऊन तर मी जाऊ शकत नाही दौऱ्यावर कुठेतरी आणि तेव्हा प्रवास लॉजेस वगैरे अत्यंत वाईट अवस्थेत आम्ही सगळं करायचो त्यामुळे तिला घरी सोडून जायचं होतं मला मग मी तिचे काहीतरी हुंकार होते ते असे छोट्या टेप रेकॉर्डर होते तेवढे फक्त टेप करून घेतले होते थोडस आणि टेप रेकॉर्डर बरोबर घेऊन गेले होते आणि मग नाटकाचा प्रयोग संपला की मग मी ते ऐकायची आणि ऐकताना मला इतकं भरून यायचं रडू यायचं तिच्या आठवणी आणि मग विजयाबाईंना त्यांच्या मुलीची आठवायची दयाला 2 मुली होत्या तिला तिच्या मुलींची आठवायची प्रदीपला तेव्हा 2 मुली होते तो त्याचे डोळे भरून यायचे पण सगळे तशी माणसं सेन्सिटिव्हच असतात बाप आपला तरी लेकरांची आठवण येतेच ना आणि मग आमचा चौथा अंक असा रडारडीचा व्हायचा आणि बरं त्यावेळी म्हणजे मोबाईल तर सोडून दे साधे एसटीडी बूथ सह नव्हते मग कुठेतरी वाण्याच्या दुकानात जायचं त्याच्याकडे ट्रंकॉल लावायला लागायचा ट्रंकॉल लागेच तर नाटक सुरू व्हायची वेळ यायची घरची खबरबात काही नसायची हे सगळं तर असायचंच आणि मग शेवटी घाडघड्या परिस्थितीत कुठल्या तरी लॉजेसमध्ये आम्ही राहायचो प्रवास करायचो बसमधनं प्रवास करायचा रात्री जागरण करायचं दिवसा कधीतरी झोप काढायची असं सगळं टाइम टेबल आणि तरी सुद्धा प्रयोग करायचो सो टाइम मॅनेजमेंट शिकायला मिळाली आईच्या संस्कारांमुळे कसं सगळं मॅनेज करायचं ते शिकलो आणि थोडक्या वेळात आपला जेवढा वेळ उरलेला असेल तेवढा मुलाबाळांमध्ये घालवायचा म्हणजे तो हे तर सोडूनच दे दौरे पण नंतर सुद्धा ती तीन तीन चार चार दिवसांनी 3 प्रयोग तर करायचेच करायचे म्हणजे एक काळ असा होता की माझे महिन्याला 40-42 शोज व्हायचे बापरे आणि मुलं 30 दिवसात 40-42 शोज करायचे आणि कारण आधीच्या वर्षीचं पण नाटक चालू असायचं त्याच्या आधीच्या वर्ष आणि प्रत्येक नाटक आता हे करत करत मला हे माझं 50वं वर्ष आहे त्यामुळे कर्ण भाग होतं मग मी मला आठवतं की मुलं लहान असताना मी सगळा उरलेला वेळ त्यांच्यासाठी घालवायची त्यांच्या शाळेतले काही कार्यक्रम मला मिस करायला लागायचे तर मला एकदा मी अभिजितला स्वप्नाला शाळेत त्यांच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा होती आणि त्यांची सगळी तयारी करून दिली होती
आणि त्या दिवशी सारखी सांगत होते की असं करायचं असं करायचं, आता हा हे मला सगळं शिक्षण त्यांच्याकडनं करून घेतलं होतं की काय बोलायचं कसं करायचं. आणि त्या दिवशी सहज तो म्हणाला मुलगा माझा की तू दुपारी नसशीलच ना. अच्छा. हा म्हणजे शाळेत सगळे पेरेंट जेव्हा जातात आणि कार्यक्रम बघतात तेव्हा तू नसशीलच ना. आणि मी अशी दचकले की मला माझ्या मुलांनी जाणीव करून दिली की माझं नसणं हे गृहीत धरलं. आणि मध्ये नाही चेंज की मला तोपर्यंत त्या परिस्थितीला मी आले होते की एखादा दिवस मी नाहीये सांगायचं. मग माझे मुलांचे वाढदिवस किंवा आमचा वाढदिवस किंवा आमचा लग्नाचा वाढदिवस हे मी सणवार केले. कारण सणाच्या वारी तेव्हा थोडस मी माझ्या प्रायोरिटीज चेंज केल्या. आणि ते करत 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 सगळ्या घरच्यांच्या बहिणींच्या माझ्या सासू सासऱ्यांच्या नवऱ्याच्या सहकार्यामुळे इतके वर्ष खरंच गेली 50 वर्ष मी माझं करिअर अजूनही करू शकतो. पण खरंच आहे हा जो एकमेकांचा सहवास एकमेकांचं बॉन्डिंग जे असतं हे खूप महत्वाचं असतं भारतीय. ते मला वाटतं तुम्हाला सुद्धा हा सगळा अनुभव असेल. अगदी. तो कसा तुम्ही तुमचा म्हणते तसं टाइम मॅनेजमेंट करणं हे फार महत्वाचं. मला तर मी तेव्हा त्याच्यानंतर टेलिव्हिजन मध्ये नोकरी पण केली. हो. मी म्हटलं नको आता नाटक नको जाऊ दे. मुलगा लहान आहे, 2.5 वर्षाचा होता मुलगा माझा तेव्हा मी टेलिव्हिजन घेतलो. मग टेलिव्हिजन मध्ये नोकरी केली तेव्हा दूरदर्शनच होतं. हा तेव्हा दूरदर्शन सुरू सुरू मी त्याची समय मी पेटवली 2 ऑक्टोबरला. त्यामुळे मग आम्हाला शिक्षण मला शिकायला 6 महिने पुण्याला इन्स्टिट्यूट मध्ये जावं लागलं. कारण त्यांना कंपल्सरी आम्हाला जावं लागतं. त्यामुळे हे असं सोडून जावंच लागलं. म्हणून म्हटलं ना पण सासरच्या लोकांनी वगैरे खूप पडली. काही कोण आदर विजारी की राणी आमच्या घरात पडले असायचीच. पडलेली राणी पडलेलीच असेल. राणीला भयंकर माझ्या नवऱ्याचं प्रेम होतं, प्रचंड प्रेम. आणि त्याला पण तिचं भयंकर कौतुक होतं. मम्मी नसली किती आहेत. ओके. राणीचं करिअर जेव्हा जोरात चालू होतं ना लहान असल्यापासून राणी आमच्या अपेक्षा सर्वात बिझी ती. बालगाडी एवढी म्हणली नवऱ्यात तिच्या बरोबर जायची. तिचे सेटचे प्रोग्राम श्रीराम चंद्रांचे गीत होते ते दौरे खूप असायचे तिचे. ही अगत जसं म्हटलं ना की आंघोळणीच पडलं आम्हाला की करायला लागली कसं. तुमचंही घर कलाप्रेमीच होतं म्हणजे आचरेकर कलाप्रेमी घर असल्यामुळे त्यांना वेगळं सांगावं नाही लागलं की ही काय करते. हा एक खूप महत्वाचा विषय. हा पण एक फार नशिबाचा भाग आहे मला वाटतं की सासर पण त्यांना एवढं मिळणं. नाहीतर काही काही मुली किंवा मुलांमध्ये एवढी टॅलेंट असते पण पुन्हा मम्मीची पुण्य थोडी. हो हो. नाही तो प्रश्नच नाही. मम्मी पप्पांची तर आहेच पुण्य. पण राणी खरंच हा म्हणजे आता जो विषय निघाला की त्यावेळेला ती सगळी गाणी लहान म्हणजे तू बालगीत जेवढी म्हटलीयेस तेवढी मला वाटतं मॅक्झिमम म्हटलीयेस त्यावेळेला. ते सगळं करत असताना आईची सोबत कशी होती किंवा आईला तेव्हा कसं वाटलं होतं. खरं सांगू का मी जेव्हा 7 वर्षाची असेल मला वाटतं मी का 8 वर्षाची तेव्हा मी जेव्हा श्रीरामचंद्रांबरोबर जेव्हा मी पहिला कार्यक्रम केला गीत गोपालचा तेव्हा मम्मी त्या म्हणजे ह्या अख्ख्या माझ्या लहानपणी मम्मी खूप पीकवर होती. संबंध वेळ प्रोग्रॅम्स नाटकं आपलं तिचे दौरे नॅशनल प्रोग्रॅम्स रेडिओ संमेलन खूप खूप चालायचं. पण तरीही त्यातनं तिने माझ्या गाण्यातला इंटरेस्ट बघून तिला असं वाटलं की हिला जरा थोडंसं गाण्याचं अंग आहे. पण तिला मला वेळ देता येत नव्हता म्हणून मग तिने सांगितलं की तू वसंतराव कुलकर्णीकडे एक रेग्युलर शिकून घे कारण तुला क्लासिकलचा बेस हवा. पण तिने हेही सांगितलं की तू फार जास्त माझ्या आवाजाची जात बघून तिने पहिल्यांदा सांगितलं की तू फार क्लासिकल गाण्याच्या फंदात पडू नको कारण माझा तुझा आवाज हलका आहे त्यामुळे त्याला कदाचित पेलवणार नाही तो. हा पण तुला जर गाणं करायचं असेल तर त्याला बेस पाहिजे क्लासिकल गाण्याचा बेस पाहिजेच पाहिजे. 25 वर्ष सातत्याने हो मी 31 वसंतराव कुठल्याच कामामध्ये म्हणजे काही तिने काम घेतलं चिकाटी बसून शेंडेफळचं कौतुक चाललंय. अजिबात नाही आमच्या. पण त्यामुळे ती गाणी झाली आणि ते कार्यक्रम. हो नाही म्हणजे श्रीरामचंद्रांकडे मी जेव्हा गायला लागले अण्णा तुला माहिती किती राजा माणूस होता ते आले मम्मीकडे. त्यांनी ऍक्च्युली त्यांचे असिस्टंट होते नीलकंठ अभ्यंकर ते आले की म्हणे अण्णांना जरा ते असे संगीतिका चा प्रोग्राम करायचा आहे गीत गोपाल तर त्यांना छोटीशी
दूध नको पाजू म्हणजे असं बोबडं गाणं म्हणणारी, बलरामाचं बोबडं गाणं म्हणणारी एक मुलगी पाहिजे, कृष्णाचं पण बोबडं गाणं पाहिजे, तर राणीला घेऊन जाऊ का मी? तर घेऊन जा, काही हरकत नाही. मम्मीने कधी आम्हाला अडवलं म्हणजे असं नाही की तू हेच म्हण का तेच म्हण असं काही नाही, फक्त जे गाल ते सुरात गा, व्यवस्थित तालात गा, माझी मुलगी आहे म्हणून लाज राखा. आणि अण्णांनी लगेचच मला ऍक्सेप्ट केलं ते गाणं म्हणून, म्हणे इतकं सुरात चांगलं गायची काही जरूर नव्हती तुला, तू येच, तू काही पुढे बोलूच नको. त्यामुळे मी सुरुवात केली गाय गायला त्यांच्याकडे. आणि मग गीत गोपालचे खूप कार्यक्रम झाले, त्या पण प्रोग्राममध्ये असंच झालं की सम हाव धिटाई माझ्यात पण पहिल्यापासून होती, त्यामुळे पहिल्याच प्रोग्रामला एवढे मोठे दिग्गज कलाकार गाण्याला म्हणजे गायला स्टेजवर होते. मन्नाडे, महेंद्र कपूर, नंतर त्यावेळेस फैयाज, शरद जांभेकर, हो, प्रमिला दातार, बकुल पंडित, सुषमा श्रेष्ठ, आम्ही कितीतरी जणी होतो, म्हणजे कविता कृष्णमूर्ती पण त्यावेळेस होती. आणि मी अगदी बिंधास म्हणजे ते दूध नको पाजू हलीला ते गाणं म्हटलं, खूपच सुंदर गाणं. आम्ही कॉलेजमध्ये म्हणायचो, कॉलेजमध्ये आम्ही गीत कृष्णायन म्हणून कार्यक्रम केला होता आणि तेव्हा आम्ही गीत गोपाल मधली गाणी घेतली होती, खूप छान. दूध नको पाजू हलीला काल्या कपिलेचे, दूध नको पाजू हलीला काल्या कपिलेचे, काला या मनती आई ग बोल गुलाक्याचे, काला या मनती आई ग बोल गुलाक्याचे, तू ही गोली मी ही गोला, काला काहा कृष्ण एकला, लाव नको तित्ती नको ग बोत काजलाचे, लाव नको तित्ती नको ग बोत काजलाचे, काला या मनती आई ग पोल गुला क्याचे. किती सुंदर आहे. मी ही गोरा काळा कहा कृष्ण एकला, लावू नको तित्ती नको ग बोत काजलाचे. खूप सुंदर लिहिलं. पण गदिमांची प्रतिभाच ती होती आणि आईने गीत गोपाळ गीत रामायणातली सीताच माणिकताई होती. आणखी ते पप्पा सांगा कोणाचे खूप गाजलो नाही. आणि मग म्हणजे मग अण्णांनी मला हो अण्णांनी मग घरकुल मध्ये मला हे राष्ट्रदेवता हे राष्ट्रदेवी जानेवारी आणि 15 ऑगस्ट कॉलनीमध्ये पण वाजत असतो. खूप कॅसेट, सगळ्या कॅसेट कंपनी करता मी लहान मुलांची गाणी, भावगीतांची गाणी खूप गाय. पण त्यावेळेची आईची प्रतिक्रिया काय होती, तिचं सगळं ते ऐकल्यानंतर खूप कौतुक, नाही नाही खूप कौतुक असायचं तिला, खूप कौतुक होतं. इनफॅक्ट मी जेव्हा माझा सप्तक कार्यक्रम सुरू केला तेव्हा ती आमच्या रिहर्सल्स येऊन बसायची आणि आमचे म्युझिशियन सगळे बापरे माणिक भाई इथे कशाला आले आहेत बसायला, आमचं फिल्मीच्या 2 मिनिटात गाणं. पण याच्यावर मला एक आठवलं की माणिक क्लासला नवीन मुलांच्या इथे पण जाऊन बसायच्या, त्यांना त्याचं कौतुक होतं, खूप कौतुक. एकटी आई असायची म्हणजे नावाजलेल्या गायिका आणि सगळ्यांना इतका हुरूप यायचा की माणिकबाई आमचं गाणं आम्हाला सूचना देतायत, कौतुक करतायत. कोणी नौखा आर्टिस्ट असो कोणी तिला काही असं नव्हतं की बाबा कसं गाणार खरंच काय गाणार कोणा शो काय, सगळ्यांचं कौतुक करायची, सगळ्यांचं कौतुक करायचं. नुसतं तेवढं कोणाकडे गेली जेवायला वगैरे तर तिकडच्या समजा आजीबाई वगैरे कोणी म्हणाला माणिक जरा गाणं म्हणून दाखव ना, तसं म्हणजे अगदी एवढी मोठी आर्टिस्ट पण तिथेही गाणं म्हणायची डायनिंग टेबलवर आणि आम्ही तिकडनं खुणा करायचो, मम्मी काय काय गातोय, एक गाणं म्हणून थांबायचं नाही मला खरा कलावंत असतो ना तो या कलेचा भूकेला. तुला एक गैरफायदा किस्सा सांगते, माझ्याकडे राहायला आली होती सांताक्रूजला माझ्या घरी आणि त्या अगदी शेजारच्या बिल्डिंग मध्ये तिची लहानपणची पुण्यातली सेवा सदन मधली मैत्रीण लीला साने ती राहायची तिथे, तर तिथे तिला जायचं होतं मैत्रिणीला भेटायला, पण ते आमचं मागचं गेट बंद असल्यामुळे असं बाहेरून जाऊन तिला म्हटलं थांब मी जर माझं एवढं काम आटपलं की मी येते, नको नको मी जाते शेजारी येते, ती गेली चालत चालत आणि दुसऱ्या पहिल्या मजल्यावर जायच्याऐवजी ग्राउंड फ्लोअरच तिने बेल मारली, तर तिथे एक बाई होत्या माणिकोरा या ना या या नाही लीला इथे नाही नाही त्या वर राहत आपण या ना आता तुम्ही पाणी तरी पिऊन जा
ती पाणी घ्यायला बसली, गाऊन दाखवलं तिने. अरे बाप रे, नाही आता आल्याच आलाच अर्धा तर एक गाणं. पण रसिकांचं प्रेम आहे. मैत्रिणी काय तुम्ही, पण ते त्यावेळेला नव्हतं एवढं. आता आता नाही, आता हे कलाकारांचं एक वेगळं इतकं नाव मिळवून, इतकं मोठं श्रेय असून सुद्धा, इतकं साधेपण, साधेपण, खूप साधेपण, फार साधा, स्वच्छ, नितळ असा आवाज, असं म्हणावं गाणं, आणि तसंच मन, तसंच स्वभाव, हा हे खूप महत्वाचं. मला आठवतंय किशोरीताई त्यांच्याबद्दल खूप, माणिक मोती कार्यक्रमात त्यांची मुलाखत घेतली, फार सुंदर. किशोरीताई इतकं भरभरून बोलले आहेत की मी माणिक कडनं शिकले, मी माणिक होती म्हणून मला हे समज, हे किशोरीताईंनी म्हणलं ना, माणूस म्हणून कसं जगायचं हे मला माणिकनी शिकवलं. अगदी खरंय, अगदी खरं, खूप सुंदर. पण अरुणाताई मला एक प्रश्न पडतो, ही गातीये, ही नाटक करतेय, ही सगळेजण, तूच कशी वेगळी निघालीस? मला पहिल्यापासूनच मला माहित होत हे काय मला जमणार नाही, खूप मला अभ्यासातच इंटरेस्ट होता. बरं, मेडिकल सब्जेक्ट शिकायचंय ते काही असू दे, बाकी तर काही मला अजूनही मी फक्त तेवढंच वाचते. अच्छा, मेडिकल कॉलम्स, मेडिकल प्रोग्राम, युट्यूब वगैरे, पण मला ते आवडतं तर मी तेच करणार. बरोबर, पण तुझं फील्ड नेमकं काय म्हणजे डॉक्टर हे आहे? फिजिओथेरपी. फिजिओथेरपी, ओके. पण मग माझं स्वतःच क्लिनिक होतं दादरला हिंदू कॉलनीमध्ये, मी तिथे 30 वर्ष प्रॅक्टिस केली. अरे वा, अगं मोठे मोठे नवाजपासून सगळे तिथे चांगले चांगले लोक. आणि मुख्य म्हणजे मला तीच आवड होती, मी तेच कंटिन्यू केलं. आणि मला नाहीतरी असं कधीच वाटलं नाही की यांना जे येतं ते मला येते, कधीच नाही. मला अजिबातच मला माहिती होतं माझ्या लिमिटेशनचा प्रकारच मोजा तो. जसे पप्पा होते माझे, मी ऍक्च्युली मी पप्पांवर गेले. मम्मीचा प्रोग्राम ऐकायला आम्ही जायचो आणि मी आणि पप्पा चल बाहेर जाके वडा खा के, ते चिकाटी मी ऐकायचं वगैरे अजूनही नाही वाटायचं की 3 तास लोक बसून कसं काय ऐकतात. पण फेम हा पण एक प्रकार होता, म्हणजे माणिकताईंच्या मुली म्हणून या तिघांना, तिघींना जितकी प्रसिद्धी मिळाली तर ती प्रसिद्धी आपल्यालाही मिळाली असं नाही कधी वाटलं? कधीच नाही. उलट मला कुठे जायचं म्हटलं की दडपण येतं की बापरे आता मला यांच्यावर बसून आता काय कोणत्या प्रकारे. आईच्या एवढ्या मोठ्या आजारपणातून मेनिंजायटिस झाला होता, 6 महिने कोमामध्ये होती, तिची मोठी ऑपरेशन झाली दोन्ही पायांची, पण तिला परत उभं करून चालण्यात एकटी ती अगदी पूर्ण क्रेडिट. पण मी तिचा मार पण खाल्लाय तेव्हा, तिला व्यायाम देताना तिला पेन व्हायचं, ती मला, मी तिची थेरपिस्ट म्हटलं ती मला थोडेच मारायची, नाही करणार अजिबात. मग आमची रोज भांडण व्हायची, आई आणि मुलीची जी काय भांडण असत ते होतात. पण त्या काळात सुद्धा अशा काही गोष्टी घडल्या का, म्हणजे आईला इतक्या जवळून शेवटच्या दिवसात विशेषतः इतकं सांभाळणं? मिरॅकल्स पण खूप झाली. हॉस्पिटलमध्ये शुश्रूषाला टोटल तिचा स्टेज 7 महिने होता हॉस्पिटलमध्ये, ऍट अ स्टेज 4 मंथ्स व्हेन शी वॉज अनकॉन्शियस. मग नंतर घरी आली, मग परत ऑपरेशन, असं म्हणून टोटल 7 महिने. तर जेव्हा ती अनकॉन्शियस होती तेव्हा मी आणि माझी आत्ते बहीण, म्हणजे आमचं ते घरच झालेलं होतं, सगळे आलाबाते पण सगळे लोक तिथे झालेले होते सेवेला मम्मीच्या. आम्ही तर चौघी होतो, पप्पा होते, पप्पा फक्त एकच काम करायचे, तुम आज क्या खाओगी मैं जाके लेके आता हूँ, खायला प्यायला आणून द्यायचं, आणि तुम लोग सेवा कर रहे हो लेकिन मैं तुम लोगों की सेवा. नोकरी पण नोकरी पण करायची. तर तेव्हा ना एकदा रूम मध्ये लोकांनी खूप नर्वस वगैरे बोललेलं असायचं, तर एक म्हातारा आला वरती, हा म्हणजे लोकांचं प्रेम की एक म्हातारा आला वरती. तर ऍक्च्युली नंतर नंतर आम्ही सांगितलं की तर नका सोडू तुम्ही आला, कारण काय, पण तो कसा आला माहिती नाही, आला वरती. तर रूम मध्ये आल्यावर मला विचारलं की आम्ही येऊ का, तर या म्हंटल मी आणि आत्या बहीणच होतो. मग ते म्हणाले नाही मला फक्त अंगारा लावायचाय आणि माणिकच्या डोक्यावरून हात फिरवायचा आहे. तर ते हात आले, आम्ही म्हटलं या आता तुम्ही इथपर्यंत आला. मग त्याने अंगारा पुडी काढली, अंगारा लावला, ती पुडी मम्मीच्या उशीच्या खाली ठेवली आणि मम्मीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि गेले. आम्ही म्हणाले बरं आता मी जातो. तर लगेचच माझे आत्ते पण म्हणाले पण त्यांना विचारतात तुमचं नाव काय, आपण साधारण विचारावं. ते जस्ट गेले आणि मी लगेच त्यांच्या मागे गेले.
ते नव्हते, कोणीच नव्हतं, कोणीही नव्हतं तिथे. मिरॅकल मागे मी खूप गेले पण नाही. इतके अभंग, इतके भजन, इतकं अपार श्रद्धा देवावर, अपार श्रद्धा. बरी झाल्यावरती मम्मी घरी आली तर सोफावर बसली होती, तर पुस्तक कोणतं तरी वाचत होती, तर तिच्या पुस्तकात एकदम टपकन आवाज आला. ती म्हणे ए काहीतरी आहे, झुरळ काय आलं किडा. बघितलं तर तिच्या मांडीवरती एक रुद्राक्ष पडला. कुठून पडला काही नाही, सिलिंग होत, काही नव्हतं. रूमच्या आतमध्ये सोफावर बसलेली मम्मी. आमच्याकडे रुद्राक्ष नव्हताच, काहीच नाही. शेवटी तो रुद्राक्ष म्हटलं होता. मग आम्ही पूजनांना विचारते, म्हणलं नाही हा तिला प्रसाद मिळालेला आहे. तर मग तो तिच्या छेदमध्ये गुंफून शेवटपर्यंत मम्मीने तो रुद्राक्ष घातला. सोन्यात असा श्रद्धा खूप गुंफून घेतला. पण आई माझ्या आजीला पण, आजीची पण खूप श्रद्धा, प्रचंड श्रद्धा. पण तिच्या नंतर राणीने आपल्या घरच्या फोटो मम्मीची फ्रेम होती माझ्याकडे गेल्यानंतर. मम्मी तिचा तो रुद्राक्ष माझ्या मम्मीच्या त्या चेनच्या भोवती ठेवला, म्हणजे घातला होता त्या फ्रेमला. आणि माझ्याकडे काहीतरी रंगाचं काम चालू झालं होतं, तर एखाद्या म्हणजे रात्री मला असं दिसलं की ती चेन नव्हती तिकडे. हा म्हणजे कोणीतरी त्या पेंटर पैकी ती चोरीला गेली. मला इतकं दुःख झालं की बापरे, म्हणजे मम्मीचा प्रसाद आपल्याकडे होता आणि माझ्या मला जपता नाही आला तो. मग मी ह्यानं सगळ्यांना सांगितलं की काय. मग अरुणाती भजींना विचारलं असं कसं झालं, तर आता काय करू आम्ही. मग ते म्हणाले की नाही, तो माणिकबाईंसाठीच होता आणि आता तो कोणाच्याही कडे राहणार नाही, तो गेला ते बरं झालं. काय म्हणायचं या गोष्टींना, खरंच म्हणजे खरंच काही काही वेळा उत्तर सापडत नाहीत आपल्याला. तसं काहीच आहे पण ती पुन्हा आजारपणाच्या काळातलं. मी तुला एक, आम्ही वेळेत वरती येऊ देत नव्हते, व्हिजिटर्स नॉट अलाउड वगैरे लिहिलं होतं. पण फोन यायचे सारखे किंवा मोबाईल वगैरे नव्हते. तर सुश्रुषाच्या त्या रिसेप्शन वरती मी स्वतः दोन वेळा दिलीप कुमारचा फोन घेतला. कैसी है माणिक जी, कैसी है माणिक जी. कारण त्यांना गाण्याची भयंकर आवड होती. बरोबर. आणि माणिक वर्मा आजारी येत म्हटल्यानंतर आणि लोक अक्षरशः बाहेर असे हॉस्पिटलच्या बाहेर. बरोबर. आणि सुश्रुषा ते डीन तेव्हा डॉक्टर रणदिवे ते म्हणायचे माणिकबाई आता फक्त पंतप्रधानांचा फोन यायचा. पण त्यांच्या ऑफिस मध्ये पण लेटर आलं होतं. लेटर आलं होतं त्यांचा फक्त फोन यायचा. माणसं भेटायला आली. आणि मला वाटतं माणिकताईंचं हे पण होतं की सगळ्यांशी नातं, म्हणजे जसं म्हणजे गदिमा जसं त्यांना म्हणायचे की सात्विक स्वर असायचा. मला वाटतं ते नाव गदिमांनीच दिलं होतं. आणि मला आठवतं गदिमा पुरस्कार माणिकताईंना मिळाला त्यावर्षी मी त्यांची मुलाखत घेतली होती. त्यामुळे मला एक आनंद आहे ह्या गोष्टीचा की मी त्यांना भेटली आहे, त्यांच्याशी गप्पा मारल्या आहेत, सगळं ऐकलंय त्यांच्याकडनं. अर्थात ते तसे शेवटचे दिवस होते. मला वाटतं 94-95 ची गोष्ट आहे आणि त्यावेळेला त्यांना तो पुरस्कार मिळाला. पण पुरस्कार मिळाल्यानंतर सुद्धा त्यांचं सगळं जे सांगणं होतं ना ते मला आजही आठवत आहे की तितक्या उत्साहाने गदिमांबद्दल त्या बोलल्या, ते सगळं त्या सांगत होते. गदिमा बाबूजी आणि माणिकबाई घरचीच मंडळी सगळेच मोठे मोठे गायक आमच्याकडे येऊन राहायचे. पण तेव्हा वाटलं का की अरे ही एवढी मोठी मंडळी आहेत आणि आपल्याकडे येऊन आम्हाला खरंच आईचं मोठेपण कधी जाणवलं नाही, कारण तिने घरात कधी आणलंच. आणि ही लोक पण मोठी मोठी यायची ना घरामध्ये, तर आमाला असं सांगते मी दार उघडलंय भीमसेनची रात्री 3:30 मम्मीला मला भात वरण करून वाड, मला भात वरण करून वाड कुमारजी, चल चल भरती मला शारदामध्ये पान खायला, चल तुझं ते. आणि कुमारजी एकदा राहिलेले असताना त्यांना काहीतरी युरिन इन्फेक्शन झालं. युरिन तर मी आम्ही हैदराबाद डिस्ट्रिक्ट मध्ये राहायचो नेपी रोडला, तर मी त्यांना रोज बार्ली वॉटर दे, तर बार्ली वॉटर अतिशय सुंदर बनवून द्यायची ते लिंबू वगैरे, त्यांना ते इतकं आवडायचं. ए चल चल बार्ली कुठे गेली, मला बार्लीच म्हणायचे. आमच्या घरात ती रोजची मंडळी होती ग, म्हणजे आम्हाला काहीच कधी वाटलं नाही. लोक म्हणतात आम्हाला किती तुम्ही लकी आहात, आणि काय तुम्ही माणसं बघितली आहेत. आणि आज या निमित्ताने ना सगळ्या त्या आठवणी तुमच्या तुमच्या करिअर बद्दल आपण कितीतरी वेळा गप्पा मारल्यात, पण आज माणिकताईंबद्दल या सगळ्या आठवणी जेव्हा एक एक वेगळा उजाळा. भाई पु ल देशपांडे यांनी कुठे एक छोट्या कलाकाराचं काही ऐकलं गाणं
पखवा तबला पेटी काही सारंगी वाईल काही तर आमच्या ह्या अकरांच्या हॉल मध्ये किती तो एवढाचा हॉल असेल त्या हॉल मध्ये मैफिल व्हायच्या आमच्या आणि कौतुक त्यांना की कर्माणिक आमच्या घरी किती मैफिली झाल्याच्या नवीन नवीन जे आता इतके मोठे झाले कलाकार त्यांचं बालपण त्यांनी त्यातला गुण टिकवून भाई आमच्या घरी आणायचे आमच्याकडे मैफिल व्हायची ते गीतरामायण आठवते का गीतरामायणाच्या वेळेच गोष्टी आठवतात तुम्हाला जास्त आईच्या बरोबर मी आईला आईच्या बरोबर याच्या मी रेकॉर्डिंगला पण खूप जायची अच्छा मला घेऊन जायची तर मला एकच कळतो म्हणजे तेच म्हणते ना मी आजकालच्या गायकांची जेव्हा गाणी ऐकते आता तर काय म्हणजे आता तुम्ही आवाजच तुमचा बेसूर झाले सुद्धा सुरात आणता मशीनवर तर त्याला गाण्याला काय अर्थ नाही म्हणजे अजिबातच आवते मला अजिबातच रिस्पेक्ट नाही या लोकांबद्दल त्यावेळेला आई साधं भावगीत 3 मिनिटाचं गाण्यासाठी आधी आतमध्ये 3 तास फक्त रियाज करायची तंबोरा घेऊन तेव्हा ती बाहेर स्टुडिओ मध्ये येऊन रेकॉर्डिंग करायची एवढं लवकर म्हणजे ते दावजेकर वगैरे आपण हे ते कामेरकर होते ना सुरुवात त्यांची तर पण त्यांना माहिती होतं की आता आतमध्ये जाणार ती आतमध्ये 3 तास गाणार आणि मग बाहेरून ती रेकॉर्ड करणार मग ते एका असं झटकत रेकॉर्डिंग निघून जायचं किती पण किती मेहनत म्हणजे आणि त्यावेळेला ती पण म्हणायची ना की मेहनतीला पर्यायच नाही मेहनत करायला साधना अगदी म्हणूनच गाड्यापासून आपण नको मला तर हे झेप नाही मला पण जमलं नसतं मला माहिती होतं एवढी ही मेहनत मला जमणार नाही 9-9 तास ती रियाज करायची बापरे बापरे पण तुम्ही आमचं सांगते मी तुला करतो पडाया जसं तुला म्हटलं की बाथरूम मध्ये कोपऱ्यात बसायची अशी कोपऱ्यात भिंती करू तोंड करू आणि तिथे रियाज करायची 5 वाजता उठून काय डेडिकेशन आणि काय उगाच मोठी शब्दच नाही इतकं इतकं हे काम पण मला असं म्हणायचं तुम्ही चौघींनी मिळून कधी गाणं म्हटलंय का प्रोग्राम करता ना अशोक माणिक मोती विजय पताका गायचो अच्छा शेवटी चौघी जरी म्हणून आताही म्हणा आपण इंटरव्हल घेऊ विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी प्रभुआले मंदिरी आले प्रभुआले मंदिरी टारडारडा गुलाली नगर रंगले भक्तजनाचे थवे नाचले राम भक्तीचा गंध दरवळे राम भक्तीचा गंध दरवळे गुढ्या तोरणे घरोघरी ग घरोघरी प्रभू आले मंदिरी आले प्रभू आले मंदिरी खर तर प्रिसिजन गप्पा असं आपण म्हणतोय आणि खरंच त्या इतक्या मोकळेपणी होत आहेत त्यामुळे खूप बरं वाटतंय आणि मोकळेपणी आईबद्दल बोलता येत आहे तुम्हाला सांगायला पण खूप आहे बरोबर कारण खऱ्याच आहेत इतक्या गोष्टी आहेत पण आईच्या बरोबरीने पप्पा म्हणजे मम्मी पप्पा तुम्ही म्हणता तर तसं मम्मीच्या सगळ्या वाढण्यामध्ये मोठं होण्यामध्ये पप्पांचा जो रोल आहे तो खूप मोठा आहे पण मला असं काही सांगाल की तुम्ही सगळे एकत्र आहात तुम्ही चौघी आणि ते दोघं असं काही वातावरण काय असायचं हिंदी आणि मराठी असं संवाद मराठी करायचं सगळं पण बोलायचो आम्ही हिंदी सगळे बरं हा वडिलांची हिंदी जी हा ऑटोमॅटिक हो ग असं ते सतत चालू असायचं बरोबर बटन स्विच ऑन पण आमचे खूप विटी होते भयंकर अतिशय विटी होते म्हणजे असे खळखळून हसायचे नाही बरं स्माईल असायचं पण ते विटी होते खूप त्यातला एक किस्सा फार छान किस्सा आहे पाहायचा हिचा नवरा शिरीष जेव्हा लग्न ठरलं तर झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर पप्पाला म्हणाय क्या पप्पा क्या पीस भेजाय आपने क्या पीस भेजाय तर पप्पा शांत म्हणाले अरे तुम्हारे घर में तो एक ही भेजा है ना रिटेल घर में रिटेल मेरे पास तो होलसेल पड़ा हुआ है अभी चौगी है नहीं पम्मी हो ना त्या पांच जणी विरुद्ध एक पण ते खूप मोकळे होते म्हणजे आमच्या सगळ्यांचे मित्र मैत्रिणी सगळे पप्पांचे मित्र मैत्रिणी व्हायचे हो हो अगदी म्हणजे आई पण मैत्रिणी सारखीच तुमच्या सोबत होती आणि पप्पांचं पण वेगळंच होतं जरा पप्पांचा
त्यांना एक तर अलाहाबादचे मोकळे डोके डोके लोक असतात ना, आणि सगळ्यांना आपलेसे करणार आहे. संडेला एव्हरी 15 दिवसांनी संडेला खाली बसून त्या मोठ्यावर बसून मटण करणार आमच्यासाठी, स्वतः करायची मोडा घेऊन. आणि त्याला असं मोकळेपणी ह्याच्यावरती मोकळ्या हवेत खूप आवडायचं. आम्हाला वडाळ्याला राहायचो तेव्हा आम्ही वरती गच्चीवरती आमचं सगळं झोपड्याचा रात्रीचा कार्यक्रम, आणि मग दव पडू नये यांच्या अंगावर म्हणून सबंध वरती तंबू अतिशय कवी मनाचा माणूस, म्हणजे अर्थात पप्पा अलाहाबादचे असावेत. त्यांनी उर्दू मध्ये MA केलं होतं. खूप सुंदर शायरी करायचे, खूप सुंदर कथा लिहायचे, डायरेक्शन करायचे फिल्म मध्ये, संवाद लेखन सगळंच. म्हणजे पण जसं म्हणतात की मम्मीला सपोर्ट करण्यामागे त्यांनी त्यांची कला थोडीशी बाजूला ठेवली थोडंसं कमर. पण मला आठवते की मी आणि मला पहिल्यापासून उर्दूची आवड पप्पांनीच लावली, आणि त्यामुळे माझं आणि त्यांचं एक वेगळं जरा नातं होतं की उर्दू, कारण मला गझल वगैरे गायला आवडायचे त्यावेळेस. तेव्हा ते म्हणायचे की नेहमी तू गझल आणि उर्दू शिकून घे, म्हणजे तुला ते समजून तुला गाता येईल वगैरे. तर त्याच्यातनं मला म्हणजे त्यांच्याबद्दल त्यांचं लिखाण मग त्यांनी मला दाखवलं की त्यांनी कितीतरी शेर शायरी इतक्या सुंदर लिहून ठेवल्या होत्या. मग शेवटी मी आणि के महावीर यांना मी कंपोज करायला दिल्या त्या, आणि शेवटी मी आणि भारतीनी दीदीनी एक त्यांची कॅसेट पण काढली शिशाय दिल म्हणून. पण ती सुद्धा पब्लिश होता होता पर्यंत अरे जाने दो ना क्यू अभी ठीक आहे अच्छा हुआ तुमने गा लिया वगैरे इतकं. म्हणजे कधी स्वतःला पुढे आणत, पण अतिशय सुरेख लिहायचं. म्हणजे मला आवडेल तुला एखादं काही एक माझी आवडती त्यांची एक नजम आहे खूप, म्हणजे मला तर ते म्हणजे ऐकली की मला सरळ येतं. एक तार कहीं छू जाती है, एक तार कहीं छू जाती है, झनकार निकलती जीवन भर, आवाज नहीं होती जिनमें, ऐसी भी सदाएं होती है. भीतर सांसों की बेचैनी बाहर वाले कब जान सके, भीतर सांसों की बेचैनी बाहर वाले कब जान सके, तूफान उठे पत्ते न हिले, ऐसी भी हवाएं होती है. तुमने देखा एक बार मुझे, दुख दर्द मिटा आराम मिला, तुमने देखा एक बार मुझे, दुख दर्द मिटा आराम मिला, नजरों से पिलाई जाती है, ऐसी भी दवाएं होती है. क्या बात है. आणि शेवटचं एक फार सुंदर तरी हे आहे, कर दिया फैसला किस्मत का आएंगे मिलने आज रात, बर अच्छा, कर दिया फैसला किस्मत का आएंगे मिलने आज रात, इंसान खुशी से मर जाए, ऐसी भी सजाएं होती हैं. क्लास खूप सुंदर. आम्ही त्यांच्या मागे लागून लागून त्याचं एक छोटस पुस्तक पण पब्लिश करायचं, त्याचं पण अरे क्या ठीक आहे ना, खूपच खूप भेट असत. आमची आठवण महत्वाची आठवण म्हणजे आमच्या अपब्रिंगिंग मध्ये नकळत मुलींवरती कसं लक्ष ठेवायचं, उदाहरण म्हणजे आराम खुर्चीवर बसायला त्यांना खूप आवडायचं, आराम तर ते आम्ही प्रत्येक जण संध्याकाळी आलो जसजशा आम्ही घरात एंट्री केली की ते आराम खुर्चीवर बसलेले असायचे. प्रत्येकीला विचारायचे की अच्छा तो तुम सुबह 8 बजे यहां से निकले, हां फिर क्या हुआ, अच्छा कौन मिला, अच्छा ये म्हणजे आपल्याकडनं आपण कोणाला हे आपल्या नकळत आपली ही माहिती गोळा करताय हे कधी लक्षात पण येत नाही, पण इतकं त्यांचं लक्ष असायचं की कोणाला भेटले काय वेळापत्रक होतं कसं कुठे कुठे पोहोचली काय असं प्रत्येक. पण कधी आडकाठी नाही कधी कशात, फक्त हिला सिनेमात काम करू दिलं नाही. हा मला भुवन शो मारा होता पिक्चर. ओ बरं. मी 17 वर्षाची घेते होते, लग्न झाल्याशिवाय पिक्चर मध्ये काम, आम्हाला सिनेमात नाही काम, लग्न करा आणि काय करा तोपर्यंत जबाबदारी एक कळते बरोबर. आणि ते फिल्म इंडस्ट्रीत वाढल्यामुळे त्यांना जरा त्यांनी आजूबाजूला बघितलेल्या होत्या, त्याच्यामुळे 4 मुली आणि तशा बऱ्या होतो आम्ही तिच्या. आणि प्रत्येकीला सांगायचं ना ते वेगळं घेऊन सांगायचं असं, सगळ्यांची देखत कधीही आमच्यावर ओरडली नाही. सर्वात जास्त कधी राग आला तर फक्त कान पकडायचे आणि तो माझा खाल्ला बऱ्याच वेळा कान पकडायचा. आणि अजिबात आमच्या तोंडून कधी शिवी नाही येऊ दिली ना त्यांनी कधी दिली, कधी वाईट शब्द उच्चारला नाही, आणि इतकं बारीक लक्ष असायचं.
पण नसायचं भारती ताई तुम्ही हमीदाबाईची कोठी केल्या तेव्हा हमीदाबाईची कोठी केल्या तेव्हा माझी तवायफची कॅरेक्टर मिळाली. बरोबर. आता तवायफ कुठे रोग आपण बघतो काहीतरी बघायला पाहिजे ना. तर मी बाई म्हणाले ते आता बघ बाई तू शोध आता काहीतरी विजयाबाई आपण जेव्हा तालमी सुरू करतो ते सांगेन मी. तर मी पप्पांशी बोलले आणि पप्पा फिल्म सिरीज मध्ये असल्यामुळे काय म्हणजे ही मला गोष्ट खूप महत्वाची वाटते की तवायफचा रोल आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही पप्पांशी बोलताय हे मोकळे पण आहे हे किती महत्वाचं. आम्ही कधी काही काही लपवलं नाही अजिबात कधीच नाही. म्हणजे अगदी पहिला बॉयफ्रेंड झाला तरी तो पप्पांना कळला. आणि कधी पिकनिक वगैरे असायची कॉलेजची तर आम्हाला मुद्दाम सोडायला यायचे बरं कोण आहे असं नुसतं बघून जायचं. बरं आम्हाला नकळत चलो मग थोडके आता तुमचं. तर मी पप्पांना सांगितलं म्हटलं असं असं पप्पा तवायफचा रोल आहे आणि काय करू एकदा अलाहाबादची त्यामुळे तिकडे ते आय कल्चर तो लखनौ बिकनौला आणि फिल्म डिव्हिजन मध्ये असल्यामुळे त्यांचे शूटिंग शूटिंग असायचे जुन्या डॉक्युमेंटरीज काय करायचे वगैरे म्हणून मी म्हटलं पप्पांना काय मदत केली तर बरं होईल मला. तर पप्पा म्हणाले हा चलो मी तुमको लई जातो. तर मी म्हटलो हा का हा तर म्हणे चलो तो. तर ते मला दुसऱ्या दिवशी घेऊन गेले ते अलंकार टॉकीज होत पूर्वी त्याच्या मागे कुठेतरी खूप वर्ष लागली अशी काहीतरी पण तवायफची तवायफ म्हणजे कशा की त्या फक्त गातात त्या गातात बसून आरामात त्या गरंडाल गातात त्या अशा ते अशा कोठेमध्ये ते मला घेऊन गेले आणि सबंध दिवस आम्ही तिथे बसलो होतो आणि ते काय त्यांनी कोणाला तरी विचारून वगैरे काहीतरी केलं असेल आय डोंट नो पण एवढं कौतुक म्हणजे आणि मी बाई नसेल तर बाई तू वेळात आल्या जेव्हा अगं तू वडिलांना जाऊन सांगितलं काय कौतुक खूप शिकायला मिळतात म्हणजे रोल मध्ये कसा उपयोग केला खूप करता आला गं त्यांच्या मॅनेजमेंट खूप लाऊड असतात आपण एवढं लाऊड बोलत सारखे हात आला होता त्या बॉडी लँग्वेज असते तर मी ते अशी अशी बसायची ना ते अडकत त्यावर मी कापायची असं सुपारी आणि मी ए जाना असं बोलायची तर त्या म्हणे असं करून लगेच ह्या गोष्टी आपल्याला असं कळत नाही. बरोबर. रोजची कॅरेक्टर नाही ग आपण काय बघितलेली नाही कॅरेक्टर आयुष्यामध्ये पण सगळ्यांनाच वेळ झाले पण सगळे वेळ झाले ते रोल जिवंत झाला पप्पा घेऊन गेले म्हणल्यानंतर पण ते पप्पांनी बघितल्यावर मग त्यांना खूप कौतुक कारण सगळ्यांचंच कौतुक तुमच्या म्हणजे संपूर्ण प्रत्येकीच्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा हा कुठेतरी पप्पा मम्मी अगदी त्या सगळ्या त्याची सांगड सांगितलं होतं दोघांनी की तुम्हाला तुमच्या कलेत किंवा तुमच्या आवडत्या क्षेत्रात काम करा तुम्ही तुम्हाला जे करायचं ते करा फक्त आदराचं स्थान निर्माण करा स्वतःच्या पायऱ्या बघून आणि शेवटची पायरी कधी गाठायची हे सांगायचं नाही तर मग तुम्हाला असं वाटेल आपण पोहोचलो आता आपल्याला कधीच नाही अजून इव्हन आमच्या लग्न करताना सुद्धा आम्हाला मुलगा निवडता आम्हाला कधी असं नाही सांगितलं की नाही हे नाही चालणार ते कधी नाही तुम्हाला संसार करायचा फक्त बघा की तुम्ही सुखी राहाल आणि तो बेस्ट करा अगदी काहीही कुठल्याही जातीचा करा काही करा कधी आईने कधी पप्पांच्या बद्दल असं काही विशेष सांगितलं कधी कारण पुन्हा तसाच विषय होता की तिचं तिचं करिअर चालू होतं आणि पप्पांचा इतका सपोर्ट होता पण अशा काही स्पेशल गोष्टी कधी सांगितल्या त्यांच्याबद्दल असं कधी आम्हाला सांगितलं असं नाही पण तिची आम्ही जेव्हा साठी केली मम्मीची तेव्हा असा तेव्हा पप्पा होते पण बरोबर आणि त्या साठीमध्ये मग तिने शेवटचं एक भाषण जे केलं की सगळ्यांचा त्याच्यात तिने उल्लेख केला म्हणजे अगदी लहानपणापासून तिला कोणी कोणी कशी कशी एनकरेजमेंट देत गेलं कोणी मदत केली कशी कोणी तिचे गुरु सगळे नातेवाईक आणि मग शेवटी पप्पा हे सगळे कसे हो बोलायला भटांकडे मला ते घेऊन गेले तेव्हा लग्न नव्हतं झालेलं ना मम्मीचं मम्मी ते लग्नाच्या आधी गेली होती जेव्हा राहायला आले थोडे दिवस तेव्हा ते घेऊन गेले ते चलो वहा चलो माहिती कोण कशाला काम करायचं आणि बनारसला आलाबाधून बनारसला जायचं तिथेही तिचं गाणं चांगलं व्हावं आणखी तिला शिकायला मिळावं या सगळ्या गोष्टी होत्या. कधीही त्यांच्यात काही वादविवाद वगैरे झालेला कधी कधीच नाही कधीच जसे क्या करती हो मानिकर एवढंच बोलायचं पलीकडे दोघांनाही एकमेकांबद्दल आदर होता खूप आणि कधी आपण म्हणजे शब्दात व्यक्त करत नाही ना तसं कुठेतरी मला वाटतं त्यांचं नाव मम्मीला भांडायचा वेळही नव्हता
बरोबर आहे. पण फक्त माहीत वाटत की मम्मीच्या मागे आम्ही इतके तिथं आजारपण की त्यांच्याकडे थोडस आमचं जरा पण अशी मैफिल जमली कधी घरात म्हणजे तुमची? नाही आम्ही पत्ते कळायचो असे म्हणजे जेव्हा आला सगळं आमचा सगळ्यात एकत्र जाण्याचा प्रसंग म्हणजे मसाले डोसा खायला जायचं. एकत्र जायचं किंवा पिक्चरला. पिक्चर बघून मग आम्ही रात्री कुठल्या तरी म्हणजे नटराज किंवा मद्रास कॅफे मध्ये वगैरे म्हणजे ती आमची ट्रीट असायची. एक फक्त आठवण आहे की आमच्या घरी आम्ही एवढी माणसं राहायचो या दादरच्या मकरंद मध्ये. तीन जॅपनीज स्टुडंट भारतीय संगीताचा अभ्यास करण्यासाठी म्हणून भारतभर जपानहून आलेले. ते आमच्याकडे 22 दिवस राहिले. बर. तीन मुलं म्हणजे ती तरुण मुलं तरी सुद्धा पापांचा एवढा विश्वास आणि आमच्याकडे लक्ष होता. आणि ते राहत होते, स्वतःची भांडी बिंडी घेऊन आले, स्वतःची गाडी घेऊन आले होते, शिजवायचे, आपलं जेवण करायचे. आणि त्यांना पण पणा दिला म्हणजे एवढ्या ह्या संसार. कारण का तर ते भारतीय शास्त्रीय संगीत शिकायला सगळं शिकायला म्हणजे अभ्यास करायला आले. अभ्यास करायला सगळा इतिहास त्यांना जाणून घ्यायचा होता. युकी झिरो आणि त्यांची नावं होती. पण खूप छान नाही. पण मला तुमच्या चौघींच्या बाबतीत एक कायम म्हणजे नेहमीच ते बॉन्डिंग जे आहे त्याचं नक्कीच वाटतं. आणि म्हणूनच तुम्ही सिस्टर कन्सर्न कंपनी सुरू केली का? हा पण तरी ऑफकोर्स म्हणजे तुमच्या चौघींचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. काय काय सांगाल त्याच्याबद्दल? म्हणजे एक प्रकारे तो माणिकताईंचा वारसा एक पुढे नेण्याचं काम आहे. काहीतरी स्वतःच प्रोडक्शन करावं वगैरे असं वाटतं ना. एक खुमखुमी येते ना तसं करायचं होतं. त्या नाव पाहिलं म्हटलं सिस्टर कन्सर्नच हवं आहे बिकॉज वी आर ऑल कन्सर्न अबाउट इट. सिस्टर कन्सर्न आणि ते नाव ऐकूनच लोक इतके खुश होते. त्या प्रोडक्शन अंडर दॅट प्रोडक्शन आम्ही माझा 3 नावाचा कार्यक्रम केला. जयचंद्री आणि राणी सबंद जगभर हिंडलो. मुलीच्या जन्मापासून आजी होण्यापर्यंतचा प्रवास ऑडिओ व्हिज्युअल म्युझिकल शो तो केला. नंतर फॅमिली कट्टा नावाचा सिनेमा आम्ही केला. आणि तो सुद्धा असं वाटलं की फॅमिली बद्दलचा नातेसंबंधांबद्दलचा सिनेमा असा आपल्या प्रोडक्शनच्या आपल्या बॅनरच्या खाली म्हणून तो सिनेमा केला. आणि छोटे छोटे कार्यक्रम केला राणीचा गाण्याचा कार्यक्रम असं आता सुरुवात केली. दोघी बहिणी आम्ही या करायच्या. पण त्याच्याच बरोबर मला राणीच्या टेक्निकल तुझं म्हणजे गाण्याचा तो एक एरा म्हणून तुझा संपला कदाचित एक तो बाजूला ठेवला असू आणि नंतर तू या टेक्निकल क्षेत्राकडे कशी वळलीस? ऍक्च्युली वळले म्हणजे माझे मिस्टर शशांक लालचंद त्यांचा एस एल रेकॉर्डिंग स्टुडिओ तारदेवला स्टुडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओ होता जिथे सगळे म्हणजे आजकालचे जेवढे मोठी नावं आहेत ती सगळी सुरुवात ऑलमोस्ट तू पण मला वाटतं त्याची अड्डा होता. तू पण त्याची विटनेस आहेस. तर खूप छान म्हणजे त्यांचं एक वेगळंच नाव त्यांनी निर्माण स्वतःच्या यांनी केलं होतं. वेगळा दर्जा एक शशांक रेकॉर्डिंग म्हणजे फारच सगळ्यांना हे वाटायचं अप्रूप. पण अनफॉर्च्युनेटली ते गेले जेव्हा 91 मी तोपर्यंत म्हणजे मी खूप गाणी वगैरे गायली त्या स्टुडिओमध्ये आणि थोडंसं एक म्युझिकल नॉलेज असल्यामुळे मी जेव्हा तिथे असायची तेव्हा माझं थोडं लक्ष असायचं. असं नाही की मला त्यांनी काही प्रॉपर तेव्हापासून शिकवलं वगैरे पण एक गायडन्स असायचा की हे असं गा तसं गा वगैरे. त्याप्रमाणे मी ते पण म्हणजे गाण्यामध्ये पण शिकत गेले आणि थोडंसं टेक्निकली पण बघत गेले की काय रेकॉर्डिंग कसं असतं काय असतं. पण ते गेल्यानंतर मग असं वाटलं की आता एवढा मोठा सगळा त्यांचा जो सेटअप आहे तो कुठेतरी एकदम बंद करायचा म्हणजे बरोबर नाही. ते चालू ठेवलं पाहिजे आणि मला स्वतःला एक सॅटिस्फॅक्शन होते की मी निदान एक प्रयत्न तरी केला. मे बी मी सक्सेसफुल होईन का नाही मला काही माहिती नव्हतं. पण असंही म्हटलं की नुसतंच मी एक गायिका म्हणून ठीक आहे ऐकण्यात आपल्याला गायचं आहे म्हणजे गाणं माहिती आहे काय कान आहे म्युझिकचा. पण टेक्निकल नॉलेजमध्ये मला कोणी असं ग्रांटेड घेतलेलं मला आवडलं नसतं की बाबा हिला काय कळतंय टेक्निकल काय रेकॉर्डिंग कसं करायचं काय नाही. म्हणून मी ठरवलं की जरा एक छोटा का होईना पण काहीतरी एक ऑडिओ रेकॉर्डिंगचा कोर्स करावा सो दॅट ॲटलीस्ट मला लक्षात येईल की काय टेक्नॉलॉजी आहे किंवा कोणी मला इतकं ग्रांटेड घेणार नाही की बाबा चालतंय हिला टपली मारली तरी हिला काय कळलं नाही असं नको व्हायला.
सो म्हणून मी अमेरिकेला एक संस्था रेकॉर्डिंग वर्कशॉप म्हणून तिथे मी 6 महिन्याचा तो कोर्स केला. त्यावेळेस अर्थात डिजिटल नव्हतं हे मी बोलते 92 बरोबर. तेव्हा अनालॉग रेकॉर्डिंगच होतं, तेव्हा डिजिटल आलेलं नव्हतं म्हणजे एवढं फेमस नव्हतं. इनफॅक्ट तेव्हा हायटेक म्हणजे हाय 8 वगैरेची सिस्टम होती पण दॅट वॉज अगेन टेप बेस्ड नॉट डिजिटल. तर मग ते सगळं स्पूलच्या नंतर स्पूलचं तर थोडंसं म्हणजे तसं माहिती होतं पण हे स्पूलच्या नंतरचं डिजिटल बट नॉट कॉम्प्युटराइज. हा ते टेप अशा छोट्या टेप असायच्या. तर ते मी शिक्षण तिथे जाऊन 6 महिने मी कोर्स केला, शॉर्ट कोर्स केला. इनफॅक्ट तुला खोटं वाटेल तिकडे लोकांना माहीत पण नाही की इंडिया काय आहे. म्हणजे आय वॉज ॲब्सोल्युटली अमेज, दे वॉज सो इग्नोरंट अबाउट काय इंडिया काय आणि ही मुलगी काय आली इंडियावरनं. आणि तशी इंग्लिश तशी म्हणजे बऱ्यापैकी बोलायची मला सवय असल्यामुळे त्यांना ते फार एक आश्चर्य वाटतं की हिला एवढं इंग्लिश कसं काय येतं, हा देश कुठला, इकडनं येतात काय मुली आणि शिकते काय ही वगैरे वगैरे. आणि ऑफकोर्स तिथे म्हणजे मेहनतीने हे करून करून खूप म्हणजे आय रिअली एक्सेल्ड माय सेल्फ व्हेरी वेल. आणि मग मी इथे येताना मग तिकडनं मी जे हाय 8 वगैरेचे टॅस्कमचे वगैरे सगळी जी इक्विपमेंट होती ती मी घेऊन आली तिकडं. आणि मग म्हटलं आता हा आपण नया नवीन सेटअप करूया. आणि तेव्हा मी SL रेकॉर्डिंग वॉज द फर्स्ट स्टुडिओ टू गेट दॅट टेक्नॉलॉजी. ग्रेट. तो हाय 8 टेक्नॉलॉजी म्हणतात. आणि मग अर्थात रेकॉर्डिंग यायला लागली सुरुवातीला. पण सुरुवातीला जरा काही लोकांना वाटलं की ही आता काय इथे बसली मिक्सरवर कोणतरी म्हणून. मग ते जरा लोकांचा एक ऑकवर्डनेस जरा मला कळायला लागला म्हणून मी साईडला बसायची. आणि मग तेव्हा जयेश गुजराती सावंत श्रीकृष्ण सावंत वगैरे हे लोक सगळे माझ्याबरोबर होते. मग त्यांनी टेक ओव्हर केलं. मी असा जवळजवळ 10 वर्ष मी रेकॉर्डिंग स्टुडिओ चालवला शशांक गेल्यानंतर सुद्धा. पण नंतर काय झालं हळूहळू सगळी इंडस्ट्री तारदेवरनं अंधेरी सबब जा शिफ्ट व्हायला लागली त्यामुळे रेकॉर्डिंग्स कमी व्हायला लागली. म्हणजे मोठे मोठे हा मोठे मोठे स्टुडिओज बंद झाले सगळं. त्यामुळे दॅट वॉज ही क्रांती इतकी फटाफट फटाफट होते. हो ना, टेक्नॉलॉजी इतकी बदलली. पण त्याच्यामुळे माझं गाणं थोडंसं बाजूला पडलं. ती एक गॅप मला म्हणजे आता त्या दृष्टीने मला वाईट वाटतं की मी गाण्यात सगळी मॅनेजमेंट आणि याच्यात लक्ष गेलं. मला एक हे की आता जसा हा थोडासा एक ट्विस्ट होता असा प्रत्येकीच्या आयुष्यात कुठे ना कुठे कधी ना कधी रोलच्या रूपाने काही कामांच्या निमित्ताने तुम्ही डिस्कस करता का एकमेकींशी? आम्हाला माहितीच असतं सगळं एकमेकींचं बहुतेक सगळं. वी आर ओपन बुक्स. पण आम्ही म्हणजे छुपा काहीच नसतं. एक दोन फोन रोज नाही झाले तर म्हणजे काय झालं, फोन नाही आला. आम्हाला सवयच नाही येते एक्सेप्ट करण्याची. आणि चळवळ्या स्वभाव असल्यामुळे सतत काही ना काहीतरी. आता सुद्धा लॉकडाऊन मध्ये तर काय काय करतोय काय काय कन्सर्न आहे आम्हाला ऐकायला आवडेल. पण काय काय एक मुलींच्या घरी गेलेलो नाही. हो, या 6 महिन्यानंतर गाडीमधून पार्सल्स एक्सचेंज होतात. बरोबर. वर घरात घरात गेलेलं नाही. मास्क होतात. म्हणजे थँक्स टू यू आणि थँक्स टू प्रिसिजन फाउंडेशन. आता बघूया पुढचा काळ कसा. पण हे सगळं जरी असलं तरी सुद्धा अगदी पहिल्या पहिल्या दिवसात म्हणजे परत एकदा मी मला थोडंसं मला तुम्हाला जुन्या दिवसात घेऊन जायचंय. जेव्हा ते कॉलेजचे दिवस आणि असे म्हणजे बॉयफ्रेंड वगैरे अशा काही गोष्टी तर त्या एकमेकींना सांगितलं जायचं का आणि आई वडिलांपासून जरा काही आपण लपवून ठेवायचं का किंवा अशा काही गमती जमती होत्या का? ऍक्च्युली वंदना तिचं लग्न खूप लवकर झालं. म्हणजे 3 महिन्याचं बीए पण कम्प्लीट केलं नव्हतं तेव्हा. त्यामुळे तिची सगळ्यांची लफडी आम्हाला सगळ्यांची माहिती होती. सगळ्या आम्ही जसं ती म्हणते ते बरोबर. आमची खूप यंग लग्न झाली. तिचं 19 वर्ष माझं 21 वर्ष लग्न फार काय. त्यामुळे त्याच्या आधी काय फार असं बरं. त्यातून आम्ही पुण्याला होतो ना. आमची आजी आम्हाला खिडकीत उभं राहून द्यायची माहिती. एवढ्या आम्ही कडक ह्याच्यात वाढलेलो होतो पुण्याला. मुंबईला नंतर मोकाट सुटलो गो आम्ही अक्षरशः. म्हणजे लोकांनी कॉलेजला जायचं वगैरे. आम्हाला म्हणजे सगळ्यांचे सगळ्यांना माहिती होते. पप्पांचा हेच असायचा कटाक्ष की सगळ्यांना घरी आणायचं. असं काही लपून छपून काय काही हे नव्हतं. नाही तुमच्या मित्रमैत्रिणीशी पण लपून छपून काय तर सिनेमे बघितले चौघी चौघींनी असे. आता फार सांगून बघतो त्याचं मला वाईट वाटतं.
चुकण वगैरे बरोबर. पण ते एक वैभव होतं वेगळं, कारण सिनेमांचं पण ते वैभव होतं आणि ते आताच्या पोरांची मजा पण वेगळीच. त्याला काय रिलेटच करतात. आता आता तो सगळाच एक ड्रास्टिक चेंज झाला खूप सगळं. हो पण आज जेव्हा या सगळ्या आठवणी मम्मी पप्पांच्या आपण आठवतोय, अगदी जाता जाता ज्याला म्हणू एक एक गोष्ट काय सांगाल आईकडनं, म्हणजे एकेकीने सांगूया राणी काय सांगशील, आईकडनं अमुक मिळालं आणि पप्पांकडनं अमुक मिळालं असं काही. आईकडनं तिचा गोड स्वभाव मिळाला, म्हणजे मला नाही मिळाला पण तिचा अनुभवता आला. तिचं निखळपणा, तिचा प्रत्येक क्षण आयुष्यात जगण्या आनंद घेण्याची वृत्ती आणि कसं साधं सरळ सिम्पल आयुष्य जगावं, फार कॉम्प्लिकेशन्स नाही. तुम्ही जरी कलाकार असाल तरी कोणाचे हेवे दावे नाहीत, जे आहे ते फक्त तुमच्या म्हणजे तुमचं जे एक ध्येय आहे त्याच्यावर फोकस करा आणि त्याच्या पाठी तुम्ही लागा, त्याच्यात यश मिळवा. मग ते यश मिळो न मिळो हे तुमची मेहनत, तुमचं भाग्य, हे सगळं तुमच्यावर आहे. पण तिथे कुठे कमी पडता कामा नये. त्यामुळे ही एक, आणि कितीही तुम्ही मोठे झालात तरी धरतीवरचे पाय उचलू द्यायचे नाहीत, हे दोघांची शिकवण, म्हणजे पप्पा पण आणि मम्मी पण. आणि पप्पांकडनं म्हणजे अक्षरशः एक तर हिंदीचा मला खूप फायदा झाला, मी आजही उर्दू वाचते लिहिते त्यामुळे तो एक खूप फायदा झाला. आणि त्यांच्यातला एक सामंजस्यपणा, त्यांच्यातला सगळ्यांची मिळतं जुळतं घेण्याची कला, हे सगळं आत्मसात व्हावं आणि थोडं बहुत आहे पण ते व्हावं अशी इच्छा आहे. मला म्हणशील तर अजूनही मला माणिबाईंची कन्या म्हणून घ्यायला खूप आनंद होतो. म्हणजे आता आता मम्मी मला शेवटी शेवटी चिडवायची, काय मला काय आता वंदना गुप्तेची आई म्हणून मला इतका राग येतो असं मम्मी म्हणून मम्मीने, कारण माणिबाईंच्या कन्या म्हणून जो काय आदर अगदी मान सन्मान आणि लोकांची बघण्याची एक वेगळीच नजरिया आहे तो आम्हाला जन्मतःच मिळाला, त्यामुळे तो एक आनंद आहे. आईनी अनेक छोट्या छोट्या गोष्टी मला नाटकातल्या म्हणजे कलेविषयी किंवा तुम्ही जी कला करताय त्याच्याविषयी की लोकांचा आदर बाळगा. आणि जसं माझं गाणं ऐकताना कोणी दारूचा ग्लास हातात घेऊन तर हे जे आहे की तुळशी वृंदावन किंवा समईची वाद किंवा समईचा उजेड, आई म्हटलं की हे सगळं जे येतं पावित्र्य आणि मंगल, तसं साधारण स्वतःच एक स्थान निर्माण करायचं. सगळ्यातलं चांगलं घ्या पण तुमची स्वतःची एक शैली तयार करा, हे ती सांगायची. आणि वडिलांनी पहिल्यापासून आम्हाला सांगत आले, जवळजवळ रोज एक संवाद डायलॉग त्यांचा एक असायचा की कुछ भी हो सकता है जिंदगी, म्हणजे सगळ्याची तयारी ठेवायची मानसिक आणि शारीरिक. हे वडिलांनी शिकवलं आणि त्याचा पुरेपूर फायदा होतो आम्हाला. नाही असंच मला असं वाटतं हे ह्याच्यात आलं सगळं आमच्या एक तर बाहेर फार मोठा गुण म्हणजे आम्हाला जमिनीवर ठेवलं. अजूनही लोक खरंच आम्हाला म्हणतात, म्हणजे आम्ही आहोत मोठे, मी नाकारतच नाही वंदना, आम्ही सगळ्यांनी नावं कमावले त्या आणि लोकांना खूप त्याचं कौतुक आहे. पण आम्ही आम्हाला लोक म्हणतात तुम्ही कसे एवढे डाऊन टू अर्थ आहात, हल्ली इतक्या अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतात ना पोरं की एवढंच नाही आलं तर काय, म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटतं की कसे असे होऊ शकतात. विशेषतः भारतीत तुम्ही हिंदी मध्ये सुद्धा एवढं सिरियल वगैरे आतापर्यंत तुम्ही करताय, तर हे हिंदीचं ग्लॅमर कुठे तुम्हाला असं नाही कधी कधी मला आम्ही म्हणतो की आम्हाला मी आईला एवढं मोठं बघितलंय आम्ही कोण असं मला आम्हाला कायम वाटत राहिलं हो ना, यु नो. आणि तो तो थॉट कंटिन्यूस असतो आणि तो उत्स्फूर्त येतो, म्हणजे असं आम्हाला काही एक्स्ट्रा नाही करायला लागत की बाबा आम्हाला ओळखतात असं काहीच लागत. खरंच आहे, ती शिकवणच झाली ना, नाही म्हटलं तरी ती शिकवणच झाली. बरोबर आहे. आणि जसं ही म्हणाली की पप्पांनी ते सांगितलं की कुछ भी हो सकता है आणि एवढं स्वातंत्र्य दिलं आम्हाला, एवढं स्वतःच्या पायावर उभं करायची शक्ती दिली, शिक्षा दिली, त्याचा उपयोग आता होतो ना. आणि आयुष्यात कितीतरी गोष्टी आल्या आठवत तुम्हालाही सगळ्यांना अनुभवायला लागले. माझे मिस्टर गेले तुमचे 30 वर्षाचे होते, खरंच 9 वर्षाचा मुलगा होता माझा. खरंच मिळाली ना ताकद करायची कुठेतरी, ते घरात ना आलेलं असतं शिक्षण म्हणून मिळते ना, पुढे जाण्याची ताकद मिळाली, हा महत्वाचा विषय होता. आणि अरुणाताई काय सांगते सांगत सगळंच सगळंच आलं. खरंच आहे, खरंच आहे. आणि आज माणिक कन्या असं म्हटल्यानंतर प्रत्येक कन्येचा एक एक पैलू खरं तर आज उलगडता आलाय असं मी म्हणेन. आणि तरी कितीही झालं तरी ते पुरून उरेल
असं सगळ्या आठवणी आहेत. तिला खूप आनंद वाटायचा आमची कला बघता. हो ना, हो ना, हो ना. खूप म्हणजे एखादं वाक्य तू ते आता बदललं म्हणालीस ना ग, मला बघायचं ती बोलायची. पण पप्पा बोलायचे नाही, पप्पा शांत म्हणे सगळे, ती बोलायची. परत यायची ती तिथं नाटक बघायची. आता ती बघायची वंदना म्हणा आणि म्हणाली तिला आनंद कसा. तुला सांगते मायकल जॅक्सन जेव्हा इंडियात आला होता या प्रोग्रामला तिला जाता नाही आलं आम्ही गेलो. तर तिला जे काय झालं होतं दुःख, बापरे मायकल जॅक्सन आणि चौकीवर बसून मी आम्ही टीव्हीवर बसून मी आणि मम्मीनी तो ती तेवढ्या तल्लीनं तेरे जसं क्लासिकल मैफिल ऐकली असा ती मायकल खूप आवडायचा मम्मीला मायकल जॅक्सन. सगळ्याच गाण्यातील सूर कळतोच. हो ना, हो ना, भाव आणि सूर बघितलं एंटरटेनमेंट असेल. आणि कोणालाही म्हणजे कोणालाही मोठ्या म्हणण्यामध्ये तिला कधीही असं नाही वाटलंही गाणं. लहान मुलगा सुद्धा काहीतरी शिकवून जातो म्हणायची. आणि आम्ही हे आम्हाला पण असं वाटतं की बाबा कोणीही शिकवू शकतो आपल्याला. आपण आपण काय पोहोचलेलं नाही हात. बरोबर. पण योग बघा कसा, आज 7 नोव्हेंबर आणि 10 नोव्हेंबर ही तारीख अगदी जवळ आहे आणि त्या दिवशी जाणार चतुर्दशी. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की लावीते मी निरंजन मध्ये जे काही त्या गायले आहेत म्हणजे ते गाणं तिने गायलंय ते गाणं आज तुमच्यासाठी आईची आठवण येणं. मला एकच आठवण आईला जेव्हा घेऊन गेले हॉस्पिटल 3:30 वगैरे घेऊन गेले मग यांना मी बोलू सांगायला पाहिजे ना घरी म्हणून मीच गाडी चालून ठेवी देते आणि सगळीकडनं लावी तरी निरंजन पहाटे पहाटे खरंच खरंच होतं. आणि म्हणजे त्यातले शब्द शब्द अगदी आठवतात आज त्यांच्यासाठी म्हणताय असं. ज्या दिवाळीची पहाट प्रत्येक या गाण्याने या गाण्याने अशाच दिवशी आईचं. पण आज तिचं तिची एक आठवण काढताना तुम्ही चौघी म्हणाल लावीते मी निरंजन एक कडव बापरे फार त्रास होते ते गाणं म्हणजे माणिक मुद्दे आम्ही रडायचो. तू सुरुवात करून दे. लावीते मी निरंजन तुळशीच्या पाया पाशी भाग्य घेऊन आली आज धनत्रयोदशी आली दिवाळी दिवाळी वर्षाचा मोठा सण क्षणोक्षणी होते आई आज तुझी आठवण. म्हणजे एखादी कलाकृती तिनेच जगलेली तिच्यासाठी आज आपण म्हणतोय हा काय म्हणजे हा योग म्हणायचा आणि तो असा योग येतो. पण खरंच आहे महाराष्ट्र मी खऱ्या अर्थाने म्हणते तसं कधीच विसरणार नाही. आज इतकी वर्ष झाली तरी माणिकताईंचं सरळ सोपं स्वच्छ आणि नितळ असं गाणं आजही ऐकावं असं वाटतं. आज कितीतरी आत्ताची तरुण मुलं तरुण मुली ही माणिकताईंच्या गाण्याला फॉलो करतायत. आणि घननिळा लडिवाळा असेल किंवा सावळ्याचा रंग तुझा असेल शरदाचे चांदणे असेल ह्या सगळ्या गाण्यांना अल्टिमेट म्हणजे त्याला काही पर्यायच नाही खरं म्हणजे. आणि हे सगळ्याच महाराष्ट्र भर ज्या लोकांनी तिच्यावर एवढं प्रेम केलं त्या लोकांचे तिने सदैव शेवटपर्यंत तिने आभार मानले. म्हणजे तिच्या त्यावेळी जेव्हा तिने शेवटचं भाषण माझ्याकडे रेकॉर्डेड पण आहे त्याच्यात तिने देवाची कृपा रसिकांचे आभार आणि तिला मिळालेली सगळी साथ ह्या सगळ्यांचे तिने मनापासून आभार त्या. आणि साथ म्हणजे पद्मश्री सुद्धा. त्यामुळे म्हणजे असं नाही की लोकमान्यता रसिकमान्यता या सगळ्या गोष्टी मिळाल्या. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचंच परत एक गाणं रंगरेखा घेऊन मी भावरेखा रेखिते आणि ते सगळं चित्र जे गाण्यातनं त्यांनी उभं केलं ते तो सगळ्यात त्यांच्या परीने तो संसार त्यांनी जो फुलवला तो कुठेतरी आपल्या समोर उभा राहिला. आणि आज प्रिसिजन गप्पांच्या या गप्पांमध्ये माणिक वर्मांच्या त्या सगळ्या आठवणी जागवता आल्या याच्याबद्दल खरंच एक कृतकृत्यता वाटते की इतकी मोठी व्यक्ती. आणि मला नक्कीच आनंद वाटतो की म्हणजे जसं आपण म्हणतो की मी हिमालय पाहिलाय तसं मी माणिक वर्मांना पाहिलंय मी अनुभवलंय मी त्यांच्याशी बोलले मी त्यांच्याशी गप्पा मारल्यात. आणि त्यांच्या या सगळ्या प्रवासाचे आपण सगळे रसिक हो साक्षीदार झालोय ह्याच्यापेक्षा वेगळा आनंद खरं तर कुठचा. आणि तुम्ही
तुमच्या पत्रिकेत तर भाग्ययोग घेऊनच तुम्ही जन्माला आला. पुढच्या जन्मी आम्हाला त्या दोघांच्या पुढे जन्म घ्यायचा आहे. मला वाटतं हीच माणिक कन्यांची स्ट्रेंथ जी आहे ती अशीच राहो. कार्यक्रमाचा समारोप करताना अर्थात भारती ते एक रिक्वेस्ट आहे भैरवीने आपण कार्यक्रमाची सांगता करूया. जनीना मयाची रंगली कीर्तनी जनीना मयाची रंगली कीर्तनी तेथे चक्रपाणी धाव घेई तेथे चक्रपाणी धाव घेई जनीना मयाची रंगली कीर्तनी जनीना मयाची रंगली कीर्तनी जनीना मयाची रंगली कीर्तनी. प्रिसिजन गप्पाच्या दुसऱ्या दिवशी माणिक कन्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण वंदना गुप्ते, भारती आचरेकर, राणी वर्मा आणि अरुणा जयप्रकाश यांना एकत्रित ऐकलं. या चौघींची एकत्रित मुलाखत कदाचित पहिल्यांदाच होत असेल आणि तो मान प्रिसिजन गप्पांना मिळतो आहे ह्याचा आनंद आहे. ही संधी दिल्याबद्दल या चौघींचेही मनापासून आभार. आजच्या संवादक सौ उत्तरा मोने यांचेही मनापासून आभार. कालच्या आणि आजच्या कार्यक्रमाला सोलापूर आणि जगभरातल्या मराठी रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. जाता जाता उद्याच्या कार्यक्रमाची आठवण आपल्याला करून देतो आहे. उद्या प्रिसिजन गप्पांच्या तिसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सामाजिक क्षेत्रात निरपेक्षपणे कार्य करणाऱ्या दोन सामाजिक संस्थांना आपण सामाजिक पुरस्कार देऊन गौरवणार आहोत. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील अनसरवाडा इथल्या गोविंद महाराज गोपाळ समाज विकास परिषद या संस्थेला यंदाचा प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन आपण सन्मानित करणार आहोत. त्याचप्रमाणे सोलापुरातील प्रार्थना फाउंडेशन या संस्थेला यंदाचा स्वर्गीय सुभाष रावजी शहा स्मृती पुरस्कार देऊन आपण सन्मानित करणार आहोत. त्यानंतर या दोन्ही संस्थांचे प्रतिनिधी श्रीयुत नरसिंग झरे आणि सौ अनु आणि प्रसाद मोहिते यांची एकत्रित मुलाखत आपण पाहू शकाल ठीक सायंकाळी 6:25. त्यासाठी प्रिसिजन फाउंडेशनच्या फेसबुक पेजशी कनेक्टेड रहा. धन्यवाद.